तालुक्यातील दोन मातब्बर टीम्स शिवम स्पोर्ट्स गेअर्से यांच्या विपक्षामध्ये हरिओम। आणि अर्थातच दोन्ही संघांचे 12 खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचे। हरिओम विपक्षात शिवम स्पोर्ट्स गेअर्से। मागच्या सत्रातही या दोन संघांना खेळताना पाहिलं होतं शहापूर प्रीमियर लीग मध्ये, मात्र डे नाईटचा तो थरार अनुभवायला मिळाला होता आम्हाला। शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित भव्य स्पर्धा आहे। नक्कीच आपल्याला काही क्षणातच व्यासपीठावर देखील मान्यवरांची गर्दी दिसेल। अंतिम दिवस शिवम स्पोर्ट्स गेअर्से संघाचा विचार केला तर कोसले गेअर्से आणि संपूर्ण परिसरातील मातब्बर खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतील। तर समोर हरिओम या संघाकडे देखील खूप सारे मातब्बर खेळाडू आहेत आणि आज मात्र कौशल्य दाखवलं जाईल, आज मात्र सर्व शक्तीने उतरलं जाईल, लिमिटेशन्स क्रॉस केल्या जातील। कारण आजचा दिवस आहे ज्या दिवसामध्ये आम्ही ट्रॉफीवर नाव करू, जिंकेल तो संघ ट्रॉफीवर नाव कोरेल। मात्र आम्ही फक्त नाव कोरणार नाही तर या स्पर्धेचे चॅम्पियन बनण्याच्या इर्षेने खेळणार आहोत। शहापूर तालुक्यातील मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेल्या या सहा टीम्स खऱ्या अर्थाने आज आपल्याला कौशल्यपणाला लावतील। हरिओम संघाकडून सलामीचे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकर एंडला, अभिजित कुडव आणि नॉन स्ट्रायकर एंडला विजय पस्ते। शहापूर तालुक्यामध्ये ज्याचे शहापूरचा जल्लाद या नावाने ज्याची ओळख आहे अर्थातच विजय पस्ते नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल, अभि कुडव ऑन स्ट्रायकर एंड। समोर शिवम स्पोर्ट्स गेअर्से खूप मोठं द्वंद्व पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे। चला सामना सुरू करायचा लवकर लवकर, ऑफिशियल सज्ज आहेत आमचे टेनिस क्रिकेट डॉट इन ची संपूर्ण टीम सज्ज आहे, स्कोरर सज्ज आहेत, डीजे सज्ज आहे। ज्या ज्या वेळी चेंडू सीमा पार होईल त्या त्या वेळी तुम्हाला संगीत देखील इथे ऐकायला मिळेल यात काही शंका नाही। होते सामन्याला सुरुवात काही क्षणातच, मागच्या वर्षी झालेला पराभव यावेळी मात्र विजयामध्ये परावर्तित करण्याचा दोन्ही संघांचा असेल मानस। अतिशय गुणवान खेळाडूंचा भरणा असलेल्या या दोन टीम्स शिवम स्पोर्ट्स गेअर्से यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतील हरिओम शहापूर SPL अर्थातच शहापूर प्रीमियर लीग। शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित केली एक सुरेख आणि छान सुंदर अशी स्पर्धा, देखणी स्पर्धा या मैदानावर। गेले तीन दिवस आम्ही द्वंद्व पाहिलं, आजचा चौथा दिवस अंतिम दिवस आणि आज देखील आम्हाला खूप सारा क्रिकेट इथे पाहायला मिळेल आणि अगदीच प्रेक्षकांचं मनोरंजन देखील केलं जाईल। चला ऑफिशियल्स प्लीज लवकर लवकर सामना सुरू करा। नक्कीच नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा पारंपरिक निर्णय घेतलाय, वी वॉन्ट टू चेज, आम्ही चेज करू, टार्गेट आम्हाला हवं आहे आणि एकदा का टार्गेट मिळालं की त्यानुसार खेळ केला जाईल। जाऊया सामन्याच्या दिशेनं, होते सामन्याला सुरुवात। दिवस क्रमांक 4 द ग्रँड फिनाले आणि पहिला चेंडू टाकला जाईल गोलंदाज रितेक आणि नक्कीच टाळ्यांनी अभिवादन दिलंय सलामीवीर अभि कुडव आणि त्याच्या सोबत विजय पस्ते।
नक्कीच पंचांचा आला हिरवा कंदील. 3-2-1 लेट्स प्ले शो द गुड गेम. पहिला चेंडू व्यतिक तू अभि पहिला चेंडूला जाऊ दिले डाऊन द लेग. पंच नक्कीच दोन्ही हात हवेमध्ये जमिनीला समांतर करतायत, सांगतायत ही एक अवांतरची धाव, ती जोडली जाईल धावपलकाला. सुरू झाले धावपलक अवांतर धावेनं. टीम ओम साई शहापूर संघाचं. रेतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर उभा आहे, विचार करतोय समोर एक एक्सप्लोसिव्ह बॅटर अभि कुडाव. नक्कीच आपल्या एक्सप्लोजिव्ह अंदाजानं खेळलं जाईल, आक्रमण केलं जाईल. अह यावेळी मात्र सन्मान दिलाय मिड ऑनला. क्षेत्ररक्षक धावत जात आहेत, चेंडूला थांबवलं जाईल. महेश तिथे चेंडूला थांबवलंय, एकच धावीवर समाधान मानावं लागेल. बॅटनं पहिली धाव आली. श्री गणेश दोन धावा धावपलकावर, एक अवांतर एक बॅटनं. यावेळी मात्र विजय पस्ते द मॅन फ्रॉम अल्याणी. यावेळी मात्र साई स्टारचा हा स्टार आज फ्रँचायझी क्रिकेटसाठी हरिओम संघाकडून करतोय सलामी. पहिला चेंडू फेस करेल या सामन्यामध्ये, महत्वाचा सामना आहे. इथून जिंकलात तर ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी आहे, हरलात तर मात्र पॅकअप, टाटा बाय बाय. नक्कीच या सर्व संघांना जाणीव आहे, समोर ठेवलेल्या ट्रॉफी तीन आहेत, म्हणजे सहा पैकी तीन संघ फक्त पुढे जातील, यात काही शंका नाही. यावेळी क्षेत्र वेगळं निवडलं होतं, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडी उसळी घेत रितिक न यावेळी मात्र विजय पस्तीवर मिळवला विजय. डॉट बॉल. नक्कीच आठ षटकांचा खेळ आहे मित्र, आणि आठ षटकांमध्ये समोर शिवम स्पोर्ट गेरसे संघ असेल तर कमीत कमी 80 धावांपर्यंत मजल मारावी लागेल हरिओम संघाला. कालच्या दिवसात ओम साई संघानं 88 धावापर्यंत मजल मारली होती. यावेळी मात्र सुरुवातीला एक निश्चय केला होता चेंडूला स्लॉटमध्ये घेण्याचा, मिडॉनला खेळण्याचा, मात्र अंतिम क्षणाला विचार केला संपर्क चांगला होणार नाही आणि तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय, त्याच रिजनला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, कदाचित झेल देखील होऊ शकला असता. विजय पस्तेनं अंतिम क्षणाला निर्णय बदलला आणि रक्षात्मक फटका खेळला. डॉट बॉल. लगातार दोन डॉट चेंडू, थोडासा दडपण फील करत असेल विजय. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला, तिथे क्षेत्ररक्षक एक धाव घेतली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, थोडा फंबल, मात्र फंबलचं रूपांतर झालंय दोन धावांमध्ये. जिथे होती एक तिथे मिळतील दोन, दोन धावांनी धावपलक पुढे जाईल. चार धावा, फोर विदाउट लॉस ओम साई, सॉरी हरिओम. कालच्या दिवसामध्ये खूप सुरेख खेळ पाहायला मिळाला होता आपल्याला, अगदी त्या चार टीम साई स्पोर्ट्स होती, ओम साई शहापूर होती, एनपी आणि त्यांच्यासोबत एस एम मंजिरी मुरबाड, या चार संघांमध्ये काल द्वंद्व रंगलं आणि झाल्या दोन टीम्स क्वालिफाय. ओ माय गुडनेस, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय, व्हॉट अ ब्लो, सहा धावा. धावांपर्यंत जर मजल मारायची असेल, दहा धावा प्रति षटका मागे त्या आल्यात. चेंडू शिल्लक आहे अजूनही एक या षटकातला, पाच चेंडूंवर आल्यात दहा धा, एक षटकार एक डबल एक सिंगल आणि एक वाईड एक अवांतरची धाव. तिथे मात्र वासुदेव स्लीप मध्ये आहे, वासुदेव मात्र रितिकला सांगतोय फोकस करावं लागेल. महेश देखील मिड ऑफला दिसतोय आपल्याला, जर्सी नंबर 17 कानमंत्र दिला जाईल यात काही शंका नाही. रितिक हा चेंडू मात्र डॉट टाकण्याचा प्रयत्न असेल, मात्र समोर विजय पस्ते हार्ड हिटिंग बॅट्समन. यावेळी झाली चूक, मात्र जास्त नुकसान नाही, धाव घेतली गेली नाहीये. षटक संपलंय, पहिलं षटक संपलंय मँडेटरी पॉवर प्लेचं, P1 षटक समाप्त. धावपलकावर भिनबाद 10. नक्कीच 10 सरासरीनं 80 धावांपर्यंत जाईल हरिओम, मात्र अजून खूप सारं क्रिकेट शिल्लक. पहिलं षटक संपलंय रितिकचं, 10 धावा दिल्यात, एक अवांतरची धाव त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते. शिस्तबद्ध मारा करावा लागेल, मला वाटतं वासुदेव येतो की काय, तयारीत आहे दुसरं षटक फेकण्यासाठी. शिवम स्पोर्ट्स गेरसे रोखावं लागेल हरिओम संघाला, कारण हरिओम संघाकडे खूप मोठी तगडी फलंदाजी आहे. नक्कीच विकेट घेतला तर मात्र तुम्ही या सामन्यात राहाल, यात काही शंका नाही. अभि कुडव यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला, त्याच्या बॅटमधून फक्त एक धाव आली आहे, मात्र आठ धाव आल्यात विजय पस्तेच्या बॅटमधून, पण त्यासाठी त्याला देखील पाच चेंडू खेळावे लागले आणि एक अवांतर.
अर्थातच दुसरं षटक घेऊन येत आहेत वासुदेव किजा अनुभवी गोलंदाज शौर्य वॉरियर्स यावेळी मात्र 10 धावा आपल्या खात्यावर पहिल्या षटकांती. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला पीटूचा षटक पॉवर प्लेचा दुसरा षटक बॉलिंग पॉवर प्ले इन पे क्लिअर केलंय एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू निघून जाईल सी मा रे शा पार येतोय चौका. पहिल्या चेंडूवर केलंय स्वागत वासुदेवचं आणि या चेंडूला भिरकावून दिलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर चार धावांसाठी अभि कुडवणं. सुरुवात तर दोन्हीकडून झाली आहे. अटॅक इज बेस्ट डिफेन्स सांगितलं जातंय दोन्ही फलंदाजांकडून. शहापूर तालुक्यातील आक्रमक फलंदाजांच्या यादीमधलं हे नाव अभि कुडव. अजूनही कल्पेश जाधव मागे आहे. वासुदेव सज्ज आहे दुसरा चेंडू टाकण्यासाठी. रोकावं लागेल रोकाल तर पुढे जाल. भिडेगा तो बढेगा भिडावं लागेल तितसून गोलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र चेंडू तितका चांगला नव्हता मात्र संपर्कही तितका चांगला नाही. स्क्वेअर लेगला खेळला होता. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. डॉट बॉल कमबॅक केले वासुदेवनं. दोनही विस्फोटक फलंदाज आहेत मात्र तितकीच गोलंदाजी चांगली होईल यात काही शंका नाही. वासुदेव अगदी सकाळपासून या मैदानावर येण्याची उत्कंठा असेल या टीम शिवम स्पोर्ट गेर्स संघाला. चेंडू अवैध आहे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीत. इनफील्ड क्लिअर केली आहे. क्षेत्ररक्षक असेल डीपमध्ये. एकच धाव पुन्हा एकदा घेतली आणि एका धावेनं धावफलकावर होईल परिवर्तन. धावफलक जाऊन पोहोचते 15 धावा 15 विदाउट लॉस शौर्य वॉरियर्स. दोन्ही संघांचं नावं पाहिली तर शौर्य आणि शिवम एस पहिलं लेटर सारखा आहे. यावेळी रणनीती आखावी लागेल रणनीती करावी लागेल. कारण असं म्हणतात फर्स्ट प्लॅन युअर वर्क अँड देन वर्क आउट युअर प्लॅन. तो प्लॅन वर्कआउट करावा लागेल एक्झिक्यूट करावा लागेल. चला स्पीडअप करा प्लीज टीम गेर्से. आणि पंच आपल्याला देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील थोडा हस्तक्षेप करा. कोणत्या प्रकारचा जास्त विलंब करू नका. आज फायनल डे आहे आणि आपल्याला लख प्रकाशामध्ये फायनल खेळवायची आहे. दिलगिरी व्यक्त करतोय मात्र वेळ तितकीच महत्त्वाची आहे. आणि आज मात्र आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा खेळ सुरू झालाय. 8 षटकांचा खेळ आहे मित्रांनो. वेळ नक्कीच जातो. यावेळी मात्र शॉर्ट पिट चेंडू होता समजू शकले नाही. इथे मात्र तू माय ओ माय गडनेस. इथे मात्र जास्त नुकसान झालं नाही. फेकी केली गेली होती कव्हर केलं गेलं आणि नक्कीच धावा वाचवल्या गेल्यात. एक धाव अगदी भरधाव वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न झालाय आणि ती धाव जोडली जाईल धाव फलकावर. 16 धावा 16 विदाउट लॉस शौर्य वॉरियर्स शहापूर. सामना करतायत समोर शिवम स्पोर्ट्स गेअर्सचे. चार चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. पहिल्या चेंडूवर आला होता चौकार. त्यानंतरच्या तीन चेंडूवर आल्यात दोन सिंगल. कमबॅक केलंय वासुदेवनं मात्र आणखी दोन चेंडू शिल्लक आहेत. यावेळी चेंडू आवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. पोहोचणार नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. महेश जातोय लॉंग ऑन ते लॉंग ऑफ वाईडिश काऊ कॉर्नर पर्यंत. चेंडूला थांबवलं फलंदाजांना कोण थांबवेल. दोन धावा दरम्यान पूर्ण केल्यात. या दोन धावांनी धाव फलक जाऊन पोहोचतोय 18 धावांवर. कोणत्याही प्रकारचा गडी गमावला नाहीये. पार्टनरशिप बिल्टअप होते. अभि कुडव आणि विजय पास्टे या दोन आक्रमक फलंदाजांच्या दरम्यान ही छोटीशी भागीदारी 18 धावांची. या 18 धावांच्या भागीदारीला अर्धशतकामध्ये कन्वर्ट करावं लागेल तर एक मोठी धावसंख्या उभी करता येईल आणि हा सामना शिवम स्पोर्ट्स गेर्से संघापासून खूप दूर घेऊन जाता येईल. मात्र तुर्तास गोलंदाजी अतिशय सुरेख वासुदेव. पहिलं षटक हाताळलं होतं ऋतिकनं. 10 धावा खर्च केला होता ज्यामध्ये एक षटकार पाहायला मिळाला होता. वासुदेवनं खर्च केल्यात आत्तापर्यंत 8 ज्यामध्ये एक चौकार. नक्कीच बॅट बदलली जाईल. बॅट बदलते नशीब बदलतं की काय आणि काय होईल. येईल का विकेट. कारण अतिशय गरजेची आहे विकेट या क्षणाला शिवम स्पोर्ट्स गेर्से संघाला. कारण ज्या पद्धतीनं दोनही फलंदाज आक्रमण करतायत आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर ही धावसंख्या खूप पुढे जाईल असं वाटतंय.
मात्र कम बॅक करावा लागेल. वासुदेवनं आतापर्यंत फेकलेत 5 चेंडू, धाबा खर्च केल्यात 8, एक डॉट चेंडू देखील फेकलाय. पहिल्याच चेंडूवर आला होता चौकार, मात्र हा चेंडू काढावा लागेल, हा चेंडू नक्कीच काढावा लागेल, तर कुठे जाऊन हे चांगलं षटक ठरलं जाईल. या चेंडूवर जर मोठा ब्लास्ट आला, मोठा फटका आला, तर मात्र चित्र वेगळं असेल. ओ यावे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषेकडे, सीमा रेषा पार, कडक चौकार. दोन षटक संपली, दोन षटकामध्ये 22 धावा 11 सरासरीनं. या क्षणाला टीम शौर्य वॉरियर्स एक चांगली फलंदाजी करावी लागेल. आक्रमण तर सुरू केलंय, मात्र या आक्रमणाला शेवटपर्यंत टिकवून ठेवावं लागेल, तेव्हा कुठे 90 ते 100 धावांपर्यंत मजल मारेल शौर्य वॉरियर्स. शौर्य वॉरियर्सची गोलंदाजी पाहिली तर ती देखील तितकीच तगडी आहे, फलंदाजी देखील अगदी दहाव्या क्रमांकापर्यंत तुम्ही पाहू शकाल. आणि अर्थातच मागे खूप सारे आक्रमक बॅटर्स आहेत, जर टीम शौर्य वॉरियर्सचा विचार केला तर तगडी फलंदाजी. कल्पेश आहे, अभिजित सावंत आहेत, मुसा शेख, किशोर पर्टोले, गणेश पर्टोले, आणि जर प्रीतम जोशीचा विचार केला तर ऑलराऊंडर आहे. नक्कीच मागच्या वर्षी आपण पाहिलं याच मैदानावर प्रीतमनं जी काही जादू केली आम्ही त्याला जेपी म्हणतो, आणि नक्कीच खूप मोठी जादू त्याने देखील केली शौर्य वॉरियर्स. विजय पस्तेच्या बॅट मधून मिस हिट, शतरक्षक पोहोचतील का? पोहोचणार नाहीत. चेंडू सीमा रेषेपर्यंत पोहोचतोय आणि निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. विजय पस्तेच्या बॅट मधून आलाय एक घनागती फटका, यावे चेंडू आवे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे संपले वादळ. विजय पस्ते नावाचं बॅक टू दी पवेलियन. क्रिकेट विथ म्युझिक अनुभवत आहेत आमचे प्रेक्षक. दुसरं तिसरं षटक सुरू आहे. महेंद्र गोलंदाजी मार्कवर आला काय, पहिला चेंडू सीमापार झाला काय, माही या नावाने ओळखला जातो, मात्र परिचय दिला आपल्या गोलंदाजीचा. मात्र एक वाघ गेला असता तरी दुसरा वाघ यावेळी मात्र खेळपट्टीच्या दिशेनं. कल्पेश जाधव वन मॅन आर्मी यावेळी मात्र जात आहेत स्ट्रायकर एंडला. महेश ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळवून दिली आपल्या संघाला, शिवम स्पोर्ट्स गेल्सच्या संघाला, कारण नितांत गरज होती. ही पार्टनरशिप डेव्हलप होत होती, जवळजवळ 26 धावांपर्यंत गेली होती आणि गरज होती पार्टनरशिप ब्रेक करायची. महेश माहीनं केलं काम आपल्या संघासाठी. कल्पेश जाधव यावेळी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. अभि कुडाव नॉन स्ट्रायकर एंडला. धावा विजयच्या बॅटमधून आल्या होत्या 13. अभिजित कुडव 12 धावांवर खेळतोय आणि यावेळी येता येता कल्पेश जाधव. हो पहिल्या चेंडूवर झालाय वार, चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक असतील. एक धाव भरधाव वेगाने पूर्ण केली आहे आणि या एका धावेनं धाव फलकावर परिवर्तन. 27 लॉस ऑफ 1 शौर्य वॉरियर्स. अतिशय महत्वाचा सामना आहे, 6 च्या 6 संघांसाठी हा सामना पहिला सामना महत्वाचा. इथून पुढे 3 सामने आम्हाला पाहायला मिळतील पहिल्या राऊंड मध्ये, त्यानंतर सुरू होईल सेमी, नंतर फायनल. चेंडू हवेत,
वन बाउंस ओवर दी बाउंड्री रफ जात असताना क्षेत्ररक्षण सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण अंतिम क्षणाला दिस इज कॉल्ड कॉन्ट्रीब्युशन अँड कमिटमेंट. काय कमिटमेंट दाखवली त्या ठिकाणी. चेंडू जवळजवळ चौकारापर्यंत पोहोचलाय आणि चेंडूला अंतिम क्षणाला थांबवलं रोखलं आणि मात्र दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या अभि कुडव आणि कल्पेश जाधव या दोन फलंदाजांनी. धावफलक जाऊन पोहोचले 29 धावांवर. टीम शौर्य 11 हाफ ट्रॅकर गोइंग 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 अँड गॉन ब्युटिफुल पॉवरफुल. पहिले पाच पहिले चार चेंडू वर खर्च केल्या होत्या 7 धावा. मात्र एक महत्वाचा गडी बाद केला होता. मात्र या क्षणाला एक षटकार ठोकलाय अभि कुडवनं आणि या षटकाचं विश्लेषण पार बिघडून टाकलंय. 13 धावा आत्तापर्यंत या षटकात आल्यात. थोडं महागड ठरलंय हे षटक. दुसऱ्या षटकात आल्या होत्या 12 धावा. तिसऱ्या षटकात आत्तापर्यंत 13. क्या बात है. 10 12 13 आणि आणखी याच चेंडूवर किती सुरेख सुरेख बाउन्सर षटक. यावेळी मात्र शेवटच्या क्षणाला वाटलं होतं बाउन्सर आहे की काय. वन बाउन्स देखील मात्र थोडी हाईट होती आणि चेंडूला दंडित केलंय. वाईट बॉल अवांतरची धाव. अंतिम चेंडू माही काढावा लागेल. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र अतिशय महागड षटक ठरेल गिरसे संघासाठी. यावेळी ऑन द राईज वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रफ. वन बाउन्स लॉंग ऑफ रिजन जा इरादे तो रोज बनते बिगड़ते हैं लेकिन शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. साई बाबांचं गाणं डीजेच्या माध्यमातून आपण ऐकत आहात. मात्र दरम्यान 13.33 सरासरीनं 40 धावा धावपलकावर लावतायत टीम शौर्य वॉरियर्स. बॅटिंग पॉवर प्ले देखील घोषित केला गेलाय. असं म्हणतात लोखंड गरम असतानाच घाव घालायचा आणि तो घाव घातला जातोय वार प्रहार केला जातोय आणि शौर्य वॉरियर्स 40 धावा 3 षटकामध्ये पूर्ण करतायत. पहिलं षटक ऋतिकचं 10 धावांसाठी. दुसरं षटक आता वासुदेवनं त्या षटकात आल्या 12 आणि महेंद्रचं माहीचं हे षटक ठरले थोडं महागड तब्बल 18 धावा. नक्कीच पुन्हा एकदा कोणाला बोलावतायत पाहायला मिळेल की बोलावतायत पुन्हा एकदा ऋतिकला. यावेळी गोलंदाजी मार्कवर परिवर्तन जोशी नंबर 18. समोर शहापूरचा टायगर कल्पेश जाधव द मॅन फ्रॉम भातसई. फ्रँचायझी क्रिकेटसाठी तालुका लेवलला या स्टेजला शौर्य वॉरियरला बिलॉंग करतोय रिप्रेझेंट करतोय. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल कल्पेश जाधव. ओमकार गोलंदाजी मार्कवर. कारण अजूनही खूप सारे फलंदाज येणं बाकी आहे. विजय पस्ते नावाचा एकमेव गडी गमावलाय शौर्य वॉरियरनं. अभि कुडव आणि कल्पेश जाधव ही जोडी या क्षणाला मैदानात. धावा रोखाव्या लागतील शिवम स्पोर्ट्स गेम्सचे संघाला अन्यथा हा सामना खूप दूर निघून जाईल. शहापूर प्रीमियर लीग एक मोठी आणि मानाची लीग आणि या लीगचा अंतिम दिवस फायनल दिवस आणि या दिवसामध्ये 6 ज्या टीम्स क्वालिफाय झाल्यात त्या खेळताना दिसतील. यावेळी चेंडू निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर इन टू द क्राऊड सिक्स. यावेळी मात्र
आरतीला नाही तर इथे चेंडू निघून जातोय धावांच्या भरतीला. धावांमध्ये झाली भरती, सहा धावा, 46 धावा, 46 लॉस ऑफ वन. शौर्य वॉरियर्स इन दिस व्हेरी इम्पॉर्टंट मॅच बिटवीन शिवम स्पोर्ट्स गेरसे अँड शौर्य वॉरियर्स. अगदी वॉरियर प्रमाणे खेळताना पाहायला मिळत आहेत या क्षणाला. 46 धावा अगदी क्विक सक्सेशन, फक्त खेळून काढेल 19 चेंडू आणि 46 धावा धावपलकावर. 200 अधिक स्ट्राईक रेटनं फलंदाजी चालू आहे शौर्य वॉरियरची. आणखी एक निघून चाललाय चेंडू, मला वाटत नाही येईल परत. चेंडूला जमा केला गेलाय तिकडे मात्र गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, कारण तितकी जखम झाली असावी या चेंडूवर. दोन प्रहार, तेही आरपार आणि षटकार. खूप दूर निघून गेला होता आणि ही ताकद आहे शहापूरचा टायगर कल्पेश जाधव. चेंडूला नक्कीच खूप दूर फेकलं होतं, चेंडू भातसई पर्यंत गेला होता की काय, मेसेज गेला असेल गावामध्ये. प्लीज कम ऑन यूट्यूब क्रिकेट टेनिस क्रिकेट लाईव्ह, हिअर इज युअर टायगर इज फायरिंग सिक्सर बॅक टू बॅक, 2 6 2 षटकार. धावफलक निघून गेलाय 52 धावांवर, सांघिक अर्धशतक पूर्ण. टीम शौर्य वॉरियर्स ओंकार पुन्हा एकदा सज्ज आहे, षटक क्रमांक 4. यावेळी मात्र पंच केलं पॉइंटच्या डोक्यावरून, रोखणं नामुमकिन. चेंडू निघून जातोय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतोय आणखी एकदा. नावाचा भातसई स्पोर्ट्स भातसई संघाला केवळ 5 खेळाडू घेऊन टीम विजयी करणारा हा संघनायक या शहापूरच्या मातीवरचा, हा वन एन आर्मी ऑन द फायर. षटकार षटकार, त्यानंतर आला चौकार. ओंकार इन डेंजर झोन. हो, यावेळी सन्मान दिलाय, याला म्हणतात सेन्सेशन, याला म्हणतात क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि वाईट चेंडूला, खराब चेंडूला सीमारेषा दाखवणं, याला म्हणतात क्रिकेट. आणि तो सेन्स या फलंदाजामध्ये ठाचून भरलाय. नाव आहे कल्पेश जाधव. माहितीये कोणत्या चेंडूवर हल्ला करायचा. ओंकार पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. खूप साऱ्या धावा रिलीज झाल्यात या षटकात. चेंडूला थोडं जास्त आपटलं गेलं आणि चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. 4 धावा, 4 आहेत, केला रिव्ह्यू घेतला आपण. 4 स्कोर जाऊन पोहोचलाय 60 धावा, 60 रन्स या षटकात आतापर्यंत आल्यात 20. दोन षटकार, 2 चौकार, 1 डॉट. कल्पेश जाधव यावेळी मात्र चेंडूला मैदानावर थांबवत नाहीये, प्रेक्षकांना नक्कीच खेळाडू मध्ये रूपांतरित करतोय आणि खेळाडूला प्रेक्षकामध्ये. ओंकार अंतिम चेंडू या षटकातला, महागड षटक. यावेळी हलक्या हाताने खेळलाय थर्ड मॅन मध्ये, एक धाव मिळेल घोषांकित क्षेत्रात. षटक क्रमांक 4 ची झाली सांगता, 24 चेंडू खेळून काढले शौर्यानं आणि धावा किती तर तब्बल 61. 61 ऑन स्कोर कार्ड, लुझिंग ओनली 1 विकेट. विजय पस्टे, एकमेव खेळाडू गमावलाय, एकमेव बॅटर गमावलाय शौर्यानं. 61 धावा, खेळ अर्धा झालाय, अर्धा बाकी. 4 षटक संपली, 4 बाकी. अभी सावंत यावी मात्र मैदानावर आपल्या संघ सहकार्याला. नक्कीच जल हे तो कल हे असं म्हणतो आणि पाण्याची गरज आहे. अभि कुडव आणि कल्पेश जाधव
या दोघांच्या बॅट मधून धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय. अर्थात SPL स्पेशल प्रीमियर लीग आहे. या शहापूर तालुक्याचा विचार केला तर शहापूर प्रीमियर लीग 2022 अंतिम दिवस आहे. आणि अंतिम दिवसातला कालच आम्ही म्हटलं होतं, अमर राऊत सर काल देखील बोलले होते, उद्या मात्र खूप रणधुमाली पाहायला मिळेल, कारण आज खऱ्या अर्थानं संधी मिळणार आहे त्या ट्रॉफीवर नाव कोरण्याची. मात्र तत्पूर्वी हा सामना जिंकण्याची नितांत आवश्यकता आहे दोन्ही संघांना. मात्र जिंकेल एक, एकाच होईल पॅकअप. गोलंदाजी मार्कवर ऋतिक, पहिलं षटक हाताळलं होतं, आता हाताळतोय पाचवं षटक. क्षेत्ररक्षण दूरवर पसरवलं गेलंय आणि बाउंड्री लाईनला मात्र पहारा द्यावा लागेल, कारण दोनही एक्सप्लोजिव्ह बॅटर या क्षणाला शौर्य वॉरियर कडून. यावेळी वासुदेव मात्र तुम्ही पाहू शकाल, वासुदेवला मिड ऑफला मिड ऑनला त्या ठिकाणी अभी कुडाव स्ट्राईक घेत आहेत. पंचांच्या अगदी उजवीकडून अराउंड विकेट जाईल ऋतिक, पहिला चेंडू फेकला जाईल. षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात, टाळ्या वाजवून थोडस बुस्टअप केलं जाते कॉन्फिडन्स. क्या बात है, क्या बात है, सूर एक चेंडू प्ले अँड मिस काहीस पाहायला मिळालं. ओके, समोर कल्पेश जाधव. कल्पेश जाधव साठी डॉट बॉल फेकणं ही देखील एक कठीण गोष्ट, ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय कल्पेश. ओ यावेळी चेंडू हवेत, आमच्या समालोचन कक्षाला देतोय सलामी. येस इट इज बिगी सिक्सर. देख बचना चाहते हो, बचोगे कैसे. समोर मात्र कल्पेश जाधव फक्त चौकार षटकारांची बोली बोलतोय आज, कारण त्याला माहिती आहे हा सामना अतिशय महत्वाचा आहे. काल परवा संधी होती एक सामना गमावला तरी, मात्र आज नाही आहे, आज नाही, आज मात्र संधी नसेल. आजचा दिवस स्पेशल, स्पेशल संडे, आणि संडेची ट्रीट देतोय मिडॉनला आहे वासुदेव. धाव घेऊ दिली जाणार नाही, कारण माहिती आहे वासुदेव चुस्त आणि तंदुरुस्त. तिथे मात्र तैनात, चेंडूला थांबवलंय. डॉट बॉल, डॉट सिक्स डॉट, तीन चेंडू आतापर्यंत पाचव्या षटकामध्ये. पुढचा चेंडूवर काय येईल. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू जातो व्हाईटिश पॉइंटला. ओ माय गुडनेस, तिथे झाली चूक, चुकीला माफी नाही, चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. पाहता 70 पार गेलाय स्कोर, 71 लॉस ऑफ वन. यावेळी मात्र शौर्य वॉरियर्स 71 धावा, खूप मोठा धावांचा डोंगर इथे मात्र होईल यात काही शंका नाहीये. 9 गडी हातात, यावेळी पुन्हा एकदा पॉइंटला चेंडू निघून जातो डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. 72, षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू म्हणजे 29 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत, आणि धावा किती तर तब्बल 72. अभि कुडाव आणि कल्पेश जाधव, विजय पस्ते या पहिल्या तीन एक्सप्लोजिव्ह बॅटरनं केली कमाल. यावेळी धोका 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 आहे की काय, आणि इथे धोका म्हटलं होतं का.
मिळावं त्या झाडाखाली 2 मिनिट विश्रांती घ्यावी इतकंच काहीस शिवम स्पोर्ट्स गर्ल्सच्या संघाला सध्या तरी मी म्हणेल. कारण जरी आणखी एक बॅटर गेला असेल माघारी, मात्र आणखी एक बॅटर किशोर परटोले मागच्या 17 मध्ये मागच्या शहापूर प्रीमियर लीग मध्ये ज्याच्या बॅट मधून 2 अर्धशतक पाहायला मिळाली होती, ज्यामध्ये 80+ धावांची एक पारी पाहिली होती. किशोर परटोले मेजर मॅन फ्रॉम अंबरजे खेळतोय आपल्या फ्रँचायझी साठी शौर्य वॉरियर्स. किशोर परटोले नॉन स्ट्रायकर एंडला, षटक संपलाय. पहिलं षटक महागडं ठरलं होतं, पुन्हा एकदा बोलावलंय ओमकारला. पहिल्या षटकात 21 धावा खर्च केल्या होत्या ओमकारनं, ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकार 1 सिंगल पाहायला मिळाली होती. रितिक 11 धावा खर्च केल्या आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात. पहिल्या षटकात केल्या होत्या 10, 21 धावा खर्च केल्यात 1 गडी बाद केलाय. महेंद्रनं 18 धावा खर्च केला 1 गडी बाद केलाय. मग ओमकार या क्षणाला काय करेल पाहूया. समोर कल्पेश जाधव, ओमकार जोशी नंबर 18 पहिल्या चेंडूला दिले दाखवून सीमा रेषा कडक चौकार. '76 ओवर क्रमांक 6 सुरू आहे. पहिला चेंडू झालाय 76 ऑन स्कोर बोर्ड. थांबत नाही कल्पेश जाधव, आज मात्र सिंगल घ्यायचीच नाहीये, आज फक्त षटकार चौकार. ओ यावे चेंडू आवेत आहे, धोका आहे, धोका आहे. क्षेत्रक्षक चेंडू खाली बॅक टू दी डगआउट. ऋतिकनं घेतली झेल आणि कल्पेश जाधवचा संपला खेळ, जावं लागेल डगआउटच्या दिशेला. मात्र म्हणतात याचं उत्तर दिलंय कल्पेश जाधवच्या माध्यमातून. धावा किती आले त्याच्या बॅट मधून तर 37 37, 76 मधल्या 37 एकट्या कल्पेश जाधवच्या. गोरे यावेळी नवीन बॅटर जात आहेत स्ट्रायकर एंडला. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहेत, 2 चेंडू झालेत. ओमकारला मिळाले यश, खूप मोठं यश म्हणेल. 37 धावांवर खेळत असलेल्या कल्पेश जाधवला माघारी धाडलंय. आज सुपर संडे, संडे फन डे. आज मात्र मैदानावर होईल गर्दी. जसजशी स्पर्धा आज मात्र शेवटाकडे जाईल, फायनलकडे खेळ जाईल, तशी या मैदानाच्या चारही बाजूला गर्दी गर्दी आणि गर्दी पाहायला मिळेल. कारण SPL शहापूर प्रीमियर लीग, शहापूरचा वर्ल्ड कप. तिसरा चेंडू घेऊन जातोय ओमकार. महेश संकटात, चेंडू हवेत, शतरक्षक चेंडू खाली. ओ माय गुडनेस, बॅक टू बॅक विकेट. लेफ्ट हँड बॅट्समॅन यावेळी मात्र काय चमत्कार करेल पाहावं लागेल. कारण याच स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होतं आक्रमण करताना, मात्र ते वादळ जास्त थांबलं नव्हतं, शमलं होतं लवकरच.
ओमकार काय रणनीती असेल ओमकारकडे? मुसा शेख डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, षटकार खेचण्यामध्ये माहिर, ऑफ स्टंपच्या चेंडूला देखील मिड विकेट दाखवणारा हा आक्रमक फलंदाज मुसा शेख पहिला चेंडू खेळेल या सामन्यातला। यावेळी सम्मान द्यावा लागला, सम्मान द्यावा लागला ओमकार। यावेळी मात्र सुरेख कामगिरी करतोय। पहिलं षटक 21 धावांसाठी होतं, विसरून गेला होता की माझ्या पहिल्या षटकात 21 धावा आल्या होत्या, मात्र या षटकात फक्त खर्च केल्यात आतापर्यंत 4 आणि चेंडू फेकलेत 4, विकेट घेतल्यात 2, त्याही अतिशय महत्त्वाचे। कल्पेश जाधव जो आक्रमण करत होता, 37 धावांवर खेळत होता, त्याला धाडले माघारी। हो यावेळी चांगला संपर्क नाही आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय, मात्र एक म्हणतात ना चोरटी सिंगल, याला इंग्लिश या क्रिकेटमध्ये चिकी सिंगल म्हणतात, ती सिंगल पूर्ण केली। धावफलकावर परिवर्तन 77, लॉस ऑफ 4, अभिकुडव, विजय बसते, कल्पेश जाधव आणि महेश गोरे हे 5-4 फलंदाज या क्षणाला तंबूच्या आश्रयाला। ओमकारनं केली कमाल, कारण जर कल्पेश जाधव आत्ता थांबला असता तर एवढ्यापर्यंत हा स्कोर 90 पार किंवा 100 पर्यंत गेला असता, मात्र तो अडसर दूर केला ओमकारनं आपल्या संघासाठी, शिवम स्पोर्ट्स गेअर्सच्या संघासाठी। इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावा रोखाव्या लागतील। 90 धावांपर्यंत रोखलं तर मात्र शिवम स्पोर्ट्स गेअर्स या सामन्यात थांबू शकेल। जर हा स्कोर 100 वर गेला तर मात्र संघर्ष, खूप मोठा संघर्ष, सेन्सिबल क्रिकेट। यावेळी घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जातोय चेंडू, मात्र थांबवलं जाईल त्याच्या अगोदरच। एकच धाव आणि एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 78 धावा। षटक संपतंय, 6 षटकांची झाली सांगता, आणि शौर्य वॉरियर्सचं धावफलक पाहिलं तर 78 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात, खूप मोठा डॅमेज करून गेलाय कल्पेश जाधव। मात्र इथून पुढे उर्वरित 2 षटकं तोलून मापून टाकावी लागतील, कंजूशी करावी लागेल गोलंदाजांना, धावा रोखाव्या लागतील जर ट्रॉफीचं स्वप्न पाहिलं असेल शिवम स्पोर्ट्स गेअर्सच्या संघानं। कारण सकाळपासून घरून निघाल्यापासून खूप साऱ्या अडचणी होत्या, अगदी हायवेला देखील ट्रॅफिक जाम, आणि ट्रॅफिक जाम असताना देखील त्यावर मात करत पोहोचले मैदानावर। पोहोचताच त्यांनी नाणेफेक जिंकली आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा, मात्र थोडासा अंगलट आलाय, थोडासा महागात पडलाय या क्षणाला पाहिलं तर 78 धावा धावफलकावर 6 षटकांमध्ये 36 चेंडूत 78 धावा पूर्ण केल्यात, आणि त्यासाठी गमावलेत 4 फलंदाज टीम शौर्य वॉरियर्स संघानं। गोलंदाजी मार्कवर महेश माही जोशी नंबर 17, समोर मुसा शेख। यावेळी संपर्क सॉरी किशोर होता पहिला चेंडू, तितका चांगला संपर्क झाला नाही, एक धाव मिळेल किशोर पटवलेला, सॉरी मेजर होते तिथे स्ट्रायकर एंडला। दोनही डावखुऱ्या शैलीचे फलंदाज, आक्रमण तर केलं जाईल यात काही शंका नाही। NP काल मात्र विजेते ठरलेत, आज मात्र सामना करावा लागेल, आज जिंकावा लागेल। काल मी म्हणेल तितका कॉन्फिडेन्शियल विजय नाही मिळालेत, मात्र आज कॉन्फिडेन्शियल खेळावं लागेल। दरम्यान चेंडू जातो घोषांकित क्षेत्राकडे, मिळेल एक धाव, एक दावेवर समाधान मानावं लागतंय। महेंद्र माही यावेळी मात्र याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, माही कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही गेला पाहिजे, नाहीतर स्कोर अगदी झेप घेईल। यावेळी मात्र राऊंड द विकेट मुसा यांच्यासाठी। ओ यावेळी चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाद टिपला झेल, संपला मुसा शेखचा खेळ, जावं लागतंय दगावच्या दिशेला। धक्का क्रमांक 5 महेशला मिळतीय आपली वैयक्तिक दुसरी विकेट।
सातवं षटक मार्गस्थ आहे. तीन चेंडू झाले, तीन बाकी आहेत. दरम्यान नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, दीपक भगत द मॅन फ्रॉम खांडीचा पाडा. या खेळाडून मागचा संपूर्ण सीझन गाजवलाय, ऑलराऊंडर आहे आणि मागच्या शहापूर प्रीमियर लीग मध्ये दोन हॅट्रिक पूर्ण करणारा हा दीपक भगत. यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आदिवासी क्रिकेट खेळाडूंपैकी हा एक खेळाडू आहे खांडीचा पाडा संघाचा, की ज्या संघानं मागच्या वर्षी खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. केवळ दीपकच्या जोरावर हिट काय झालं इथे नक्कीच बाद. दीपक बॅक टू द डग आउट, गोल्डन डक. कोणत्याही प्रकारची धावामध्ये भर न घालता दीपकला यावं लागलंय. तिसरा गडी बाद करतोय माही या षटकामध्ये. नक्कीच आपल्या संघाचं कम बॅक करतोय शिवम स्पोर्ट्स गेलचे संघ, इथे करतोय कम बॅक. बॅक टू बॅक दोन विकेट्स ओमकारनं देखील घेतल्या बॅक टू बॅक मागच्या षटकात दोन विकेट. आणि यावेळी माहीनं देखील दोन गडी बाद केलेत. यावेळी चाललाय ऑलराऊंडर जे पी प्रीतम जोशी. मागच्या वर्षी प्रीतम जोशीनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली होती आणि चॅम्पियन ठरली होती टीम शौर्य वॉरियर्स. जेपी स्ट्रायकर एंडला माहीनं घेतली आपली तिसरी विकेट वैयक्तिक. यावेळी मिडडॉनला क्षेत्ररक्षक, कोणती धाव मिळणार नाही. सुरेख सुरेख कम बॅक मी तर म्हणेल. तब्बल पाच चेंडू फेकून झालेत, फक्त दोन धावा खर्च केल्यात. किशोर पटोले कुठेतरी स्ट्रायकर एंडला येणं गरजेचं आहे. जेपी चेंडू जातो घोषांकित क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा जेपीला स्ट्राईक मिळेल की काय असं काहीच चित्र निर्माण झालंय. सात षटकं संपली आणि सात षटकांती धावफलकावर 81 धावा, 81 या षटकात आल्या फक्त आणि फक्त तीन धावा. या सामन्यात घेऊन आलात. अंतिम षटक असेल, अंतिम षटक लवकर लवकर गोलंदाज निवडा. टीम शिवम स्पोर्ट गेल्से लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मित्रांनो वेळ कमी आहे, नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा खेळ सुरू झालाय. चला या पुढचा सामना असेल आणि अर्थातच या पुढचा सामना असेल एनपी स्पोर्ट्स विपक्षात राजे बॉईज. चला दोन्ही संघांचे संघ नायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. एनपी स्पोर्ट्स विपक्षात राजे बॉईज. आपण ही षटक संपण्याच्या आत टॉस का बॉस मध्ये यायचंय. एनपी विपक्षात राजे बॉईज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नरेंद्र द मॅन फ्रॉम गेरसे नरेंद्र दिवाने. गेले कित्येक वर्ष आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी सुरेख कामगिरी करत असला हा नरेंद्र दिवाने. जोसी नंबर 63. पहिला चेंडू षटक क्रमांक 8 झाली सुरुवात. चेंडू गेलाय, केलं स्वागत नरेंद्र दिवानेचं. वेलकम नरेंद्र. चार धावा, नो बॉल, मिळतील पाच आणि त्यानंतर एक कार्ड दिलं हातामध्ये नरेंद्र दिवानेच्या पंचांनी. FREHIT फ्री हिट. दिवाने पहिल्या चेंडूवर चार, नो बॉल आणि येतोय फ्री हिट. जेपी ऑन स्ट्राइक.
यावेळी मात्र दिशा से फटके नरेंद्र दिवाने, वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवांतरची धाव, धाव फलकावर होईल खूप मोठा परिवर्तन, 87 धावा, 87। जेपी ऑलराउंडरची भूमिका पार पाडतोय, चौकार आलाय बॅट मधून, किशोर पटोले, किशोर पटोले वाईट बॉल होता मात्र एक धाव घेण्याच्या नादात किशोर पटोले परततोय तंबूच्या आश्रयाला। खूप चेंडू झाले होते, स्ट्राईक मिळाली नव्हती आणि नक्कीच सांगता येतं वासुदेव तिथे, येस यू मे गो, टाटा बाय बाय डीजे। यस्त्यांच्या मागे पुढे आणि सगळीकडे मैदानावर फक्त आणि फक्त थरार तो आहे क्रिकेटचा। वाईड सलगचा दुसरा, मात्र दुसऱ्या वाईडनं दिली विकेट, तिथे नवीन फलंदाज विनायक पवार। पुढचा चेंडू ज्या क्रमाने फलंदाज आले त्या क्रमाने माघारी गेलेत, जर विचार केला तर आता जेपी आणि विनायक। ओ यावेळी सुरेख, सुरेख लाईन अँड लेंथ, स्कोअर जाऊन पोहोचलाय 88 रन्स। कुठेतरी कालच्या दिवसामध्ये 87 धावा केल्या होत्या ओम साई स्पोर्ट्स शहापूरनं। यावेळी संपर्क तितका चांगला झाला नाही, विनायक तिथे थोडासा संघर्ष पाहायला मिळाला, मात्र एक धाव अगदी भरधाव वेगानं पूर्ण केली। अंतिम षटक सुरू आहे, नरेंद्र दिवाने पहिला अवांतर, दुसरा अवांतर, तिसराही अवांतर चेंडू फेकला होता मात्र झालेत फक्त दोन चेंडू। पुढचा चेंडू षटक क्रमांक 8, जेपी फुल टॉस लॉन्ग, इथे मात्र लॉन्ग लेगच्या दिशेला, क्या बात है, 6 धावा, हा येतोय डीजे ना। जेपी ला सांगितलं माणूस आहे ग्रेट ऑलराउंडर या जेपी प्रीतम जोशी, एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आतापर्यंत आपल्या संघासाठी, इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक धाव संघाच्या नक्कीच फायद्याची। या षटकातील फक्त झाले 3 चेंडू आणि धावा खर्च केल्यात खूप साऱ्या। चौदा धावा आतापर्यंत खर्च केल्या, चेंडू फेकलेत फक्त 3। नरेंद्र दिवाने यावेळी अचूक टप्प्यावर पडलाय चेंडू। जेपी थोडा सरप्राईज आहे, पंचांकडे पाहतोय मात्र पंचांनी सांगितलं नो इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी, वैद्य चेंडू आहे। इथे मात्र कोणत्या प्रकारचे अवांतर घोषणा केली जाणार नाही सांगितलं गेलं प्रीतम जोशीला। अंतिम काही चेंडूंचा खेळ शेष आहे, पहिल्या इनिंग मधला पहिल्या सामन्यातला आजच्या दिवसातला शौर्य वॉरियर्स विपक्षामध्ये शिवम स्पोर्ट्स गेल्से। यावेळी मात्र पंच नक्कीच दखल घेतील आणि सांगितलं गेलं येस इट इज वाईड, अवांतरची धाव जोडली जाईल, धावफलकावर होईल परिवर्तन, धावफलक जाऊन पोहोचतंय 96। दोन चेंडू डॉट फेकले गेलेत आतापर्यंत तरी देखील खूप साऱ्या धावा खर्च केल्यात दिवाने,
नरेंद्र दिवाने यावेळी मात्र आपले गोलंदाजीची साइड बदलतोय, अराउंड द विकेट जातोय प्रीतम जोशी साठी। चली स्टैंड की गली, सहा धावा, स्टैंड एंड डिलीवर। यावेळी मात्र जेपी च्या बैट मध्ये येतोय हा टू 102 धावा, शौर्य वॉरियर चा शतक, टाळ्या झाल्या पाहिजे डगआउट मध्ये। अंतिम चेंडू होता, निघून गेलाय चेंडू, षटक संपलंय, 8 षटकांचा संपलाय खेळ, इथे घातलाय मेळ, केलाय सुंदर खेळ शौर्य वॉरियरनं, तितकच चांगला आणि कडव प्रतिकार, ठोस्यास ठोसा, जस्यास तसा उत्तर द्यावं लागेल शिवम स्पोर्ट्स गेल्स संघाला। जर पुढची फेरी गाठायची असेल तर वासुदेव भोईर आणि नरेंद्र दिवाने सोबत बोलतोय, काय घडलंय या षटकामध्ये, 21 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 2 षटकार आणि काही अवंतरचे धावा। चला नाणेफेकीसाठी यायचे, एलपी स्पोर्ट्स विपक्षात राजे बॉईज। या दोन संघांमध्ये नाणेफेकीसाठी आपण लवकर लवकर यायचे। अमर राऊत सर आपण समालोचन कक्षामध्ये यायचे आणि यापुढील सामन्याचं धावतं वर्णन आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे। थँक्यू सो मच। मनापासून थँक यू सोनावळे सर। शाहपूर तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित शाहपूर प्रीमियर लीग 2022 आजचा अंतिम दिवस, आजचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसातला पहिला सामना रंगला जातोय शौर्य वॉरियर्स विपक्ष शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ। शौर्य वॉरियर्स संघ नाणेफेकीचा कौल पराभूत झाला आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघानं पहिल्यांदा बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं, परंतु नाणेफेक पराभूत झाल्यानंतर जी परिस्थिती आपल्याकडे आलेली आहे, जो निर्णय योगायोगानं आपल्या पदरात पडलाय, त्या निर्णयाला मात्र कुठल्याही प्रकारचं चुकीचं न ठरवताना तो आपल्या हितवर्धक पक्षामध्ये कसा दाखल होईल याचा पुरेपूर
प्लॅनिंग, याचं पुरेपूर नियोजन शौर्य वॉरियर्स या संघाकडनं पाहायला मिळालं. अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये अभिजित कुडव आणि विजय पश्ते पहिल्या विकेटसाठी जी झालेली अभेद्य भागीदारी होती अगदी वादळी आणि आक्रमक स्वरूपामध्ये आपल्याला स्टार्टअप पाहायला मिळाला शौर्य वॉरियर्सचा. त्यानंतर शहापूरचा टायगर कल्पेश जाधव मैदानात आला आणि त्या वादळानं अक्षरशः शिवम स्पोर्ट्स गेलसे संघाला नेस्तनाबूत करण्याचं काम केलं. त्यावर कळत चढवण्यासाठी अगदी काही शेवटच्या षटकांमध्ये प्रीतम जोशीच्या बॅटमधून निघालेला धावा निश्चितपणानं 100 वरची मजल मारण्यामध्ये यशस्वी ठरला आणि तब्बल 102 धावा 48 चेंडूंमध्ये धावफलकावर लगावल्या गेल्या त्या शौर्य वॉरियर्स या संघाकडनं. आणि आता 48 चेंडू 103 धावांचं महाकाय महाभव्य दिव्य असं धावांचं आव्हान उभं केलंय शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाच्या समोर. परंतु संदीप दिवाने आणि त्याची संपूर्ण टीम माहीत आहे अडचणीच्या काळामध्ये संघाचा तारणहर्ता बनून समोरच्या प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात हल्ला आणि प्रतिहल्ल्याच्या रूपानं आक्रमण कसं करावं आणि सगळं काही उद्ध्वस्त झाल्याची भीती वाटत असता पुन्हा नव्यानं जिद्दीनं पेटून उठून सुरुवात कशी करावी या सगळ्यांचा ताळेबंद समन्वय साधण्यामध्ये या गेरसे संघाला मानलं जातं. गरज आहे गेम चेंजरची भूमिका बजावण्याची, गरज आहे अभेद्य भागीदारीची, गरज आहे पहिल्या निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये धुवाधार वादळी आणि आक्रमक फलंदाजी करण्याची. यावेळेला पंचांचा येईल लेट्स प्लेचा इशारा, फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग आणि बोलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल प्रीतम जोशी. एक वेगळी लय सापडली या फलंदाजीच्या माध्यमातून, दमदार प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. मॅचला होईल सुरुवात, पहिला चेंडू फुल ऑन लाईनचा संदीप दिवानेच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं लाजवाब कव्हर ड्राईव्ह. पहिल्या चेंडूवर आपले इरादे झालेच स्पष्ट. या संघाला माहित आहे दिग्गज संघ ज्यावेळेला एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात ते दिग्गज संघाला माहित असतं की समोरच्या संघाचे स्ट्रॉंगेस्ट पॉईंट काय आहेत, विकेस्ट पॉईंट काय आहेत, या कमकुवत बाजू आणि मजबूत बाजू या दोघींचा अभ्यास करून हा खेळ खऱ्या अर्थाने हळला जातो. यावेळेला मात्र पुन्हा लेग साईडच्या दिशेनं फटकावलेला चेंडू असेल हवेत. संधी निर्माण झाली होती शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला धक्का देण्याची, परंतु काही कठीण वाटत आहे आणि त्या कठीण वाटण्याच्या या शक्यतेवर दोन धावा धावून निघतील पूर्ण. दोन चेंडू 6 धावा, पहिल्या दोन चेंडूवर संदीप दिवाडेनं मात्र स्पष्टपणे समोरच्या संघाला सांगून ठेवलंय 103 धावा कागदोपत्री जरी जास्त वाटत असल्या तरी त्यांचा पाठलाग हा कोणत्या गिअरवर जाऊन आम्हाला करायचा आहे याची सगळीच्या सगळ्या जाणीवा आणि नेणीवा आम्ही जिवंत ठेवून मैदानाच्या आत या पाठलागासाठी उतरलो. या षटकातला चेंडू क्रमांक 3 फुलोलेनचा चेंडू यावेळेला वेग पाहायला मिळतोय आणि याच वेगानं कुठेतरी संदीप दिवाने मात्र कनेक्शन करता आलं नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. चला राजेबोईत संघाचा कर्णधार आणि एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. 3 चेंडू 7 धावा 103 धावांचं लक्ष स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र बाहुबली महेंद्रला मात्र यावेळेला चकित केलाय. स्विंग अँड मेस चेंडू पडल्यानंतर बाहेर नेतो. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन प्रीतम जोशीकडनं पाहायला मिळत आहे. या संघाचा स्ट्रायकर बोलर म्हणून का भूमिका बजावली जाते, स्लॉगचं षटक अगदी विश्वासानं कर्णधार प्रीतमच्या खांद्यावर का मात्र ती जबाबदारी टाकतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पहिल्या षटकामध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळतील. फर्स्ट बॉल 4 आलाय, सेकंड बॉलवर आपल्याला डबल्स रन पाहायला मिळाला, थर्ड बॉलवर सिंगल आणि फोर्थ बॉल डॉट. सुंदर सुरुवात. यावेळेला कुठेतरी एक जे दडपण असतं ना, तुम्हाला म्हणतात की मोठं टार्गेट असलं की ते चेस करताना. राजेबॉईज शहापूर संघ आपल्याला हा शेवटचा वॉर्निंग कॉल असेल आणि ऐन मोक्याच्या क्षणाला मिळालेली पॅनल्टी ही प्रचंड महागात पडतीये. यापुढे कॉल येणार नाही, यापुढे पॅनल्टी किती मिळाले याची अनाउन्समेंट केली जाईल. शेवटची 30 सेकंद तुमच्या हातात आहेत. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला मात्र महेंद्रच्या बॅटमधला लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल पण चेंडू मैदानाच्या थांबणार नाही. महेंद्रच्या बॅटमधनं आलाय दडपण वाढलेलं असेल, कारण पहिल्या 4 चेंडूंवर चांगली सुरुवात झाली होती. एक चौकार देखील खर्च झालेला असला तरी देखील पुढच्या 3 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च करून त्या चौकाराला कव्हरअप करण्याचं काम प्रीतमनं केलं होतं, परंतु त्यानंतर आलेला चौकार
या वेळेला मात्र आपण वेग बघू शकता, तेज तर्रार गोलंदाजीचं प्रदर्शन. गोल्डन स्पॉटवरचा चेंडू आहे, थोडा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतो, पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मॅडन बॉलचा संपर्क होत नाही. यष्टरक्षक अभिजित सावंत यांच्या हातात चेंडू जाऊन मात्र स्थिरावलाय. पहिलं षटक समाप्त झालंय. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या आहे ती मात्र 11 धावा. सुरुवात तर चांगली झाली आहे मी असं म्हणेल. 8 षटकांचा सामना आहे, 103 धावांचं लक्ष आहे. जास्तीत जास्त धावा तुम्हाला मात्र या स्लॉकच्या ओव्हर्स मध्ये कंप्लीट कराव्या लागतील. इथे मात्र तुम्हाला आस्किंग रनरेट आपल्याला कमी कसा करता येईल, रिक्वायर्ड रनरेट मध्ये घट कशी करता येईल, या पद्धतीने आणि या उद्दिष्टाने राजबॉईज हे षटक संपायच्या अगोदर तुम्ही टॉस साठी येणं अत्यंत गरजेचं असेल, अन्यथा आपल्याला पेनल्टी जाहीर केली जाईल. याला बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल दीपक भगत. वेग आहे या गोलंदाजाकडे, दिग्गज फलंदाजांची त्रेदा तिरपीट उडवण्याची एक वेगळी कला आहे. आणि आता गरज आहे या मॅच मध्ये स्वतःच्या जो काही विजयाचा आपण जो हक्क सांगतो ना, दावेदार बनण्यासाठी जी काही एक वेगळ्या आपण जी परिसीमा गाठतो किंवा ज्याचा एक विश्लेषणात्मक चौकट उभी करतो, ती जर मजबूत करायची असेल तर विकेटची गरज. या षटकातला पहिला चेंडू ऑफसाइडच्या बाहेरची लाईन, पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, परंतु तुर्तास चेंडू मात्र निघून जाईल घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. आणि या एका धावेने शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1-12 एकावर 2-12 धावा. इनिंगला कुठेतरी कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, खेळपट्टीवरून पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या पहिल्या सुरुवातीच्या काही षटकांमध्ये निश्चितपणानं महेंद्र आणि संदीप दोघेही प्रयत्न करतील की 103 धावांचं जे टार्गेट आहे, सुरुवातीच्या पूर्वार्धाची जी इनिंग आहे, पहिल्या 4 षटकांमध्ये आपल्याला विकेट देखील गमवायच्या नाही आहेत, आस्किंग रनरेट देखील जास्त इन्क्रीज होऊन द्यायचा नाही आहे. समोरच्या संघाविरुद्ध आक्रमण करताना रिक्वायर्ड रनरेट डोक्यात ठेवून आपल्याला या वेळेला या मैदानामध्ये आपल्या डावाला पुढे नेणं हे मात्र अत्यंत गरजेचं असेल. या षटकाचा चेंडू क्रमांक 2 दीपकियाचा, बॅट्समन महेंद्रसाठी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं खेळलेला फटका VIP डाईसला देईल सलामी. महेंद्रच्या बॅटमधनं आलाय एक खणखणी षटकार. बॅट मैदानाच्या आत आग उगताना पाहायला मिळतंय. दीपकचा देखील समाचार घेतला गेलाय, दीपकला देखील इशारा सांगून दिला. दीपकचा या षटकातला पहिला चेंडू फेस करत असताना, कारण की फर्स्ट बॉलवर सिंगल निघाली आणि त्यानंतर महेंद्रला स्ट्राईक आले, आणि त्याच महेंद्रच्या स्ट्राईकवर महेंद्रनं मात्र दाखवून दिलंय की दिल्ली दूर है लेकिन हमने वो सफर अभी तक छोडा नाही है. आणि यावेळेला या 6 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. यावेळेला थोडंसं दडपण निश्चितपणानं दीपकच्या कुठेतरी मनावर. सबळ खेळण्याचा प्रयत्न होता, ब्लॉक होल बॉल, सर बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु जोखीम नाही आहे. एक धाव अगदी आरामात पूर्ण केली जाईल, ती म्हणजे संदीप आणि महेंद्रच्या माध्यमातून. या एका धावेनं शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 19 धावा. भागीदारी रचली जाते, अभेद्य भागीदारीच्या दिशेनं वाटचाल केली जाते, सरासरी देखील उत्तम प्रकारे पकडली गेली आहे. धावांचा ओघ आणि धावांचा वेग यावर तुर्तास्तरी कमालीचं नियंत्रण पाहायला मिळतंय गेरसे संघाकडनं. वेलॉसिटीच्या बाहेरची लाईन, खबरच्या डोक्यावर खेळलेला फटका डीप रिझन मध्ये 1 बाउन्स, चेंडू निघून जाईल संदीपच्या बॅट मधून आलाय सनसनीत चौका. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. महागडे षटक समाचार घेतला जातो आहे. दीपक भगतच्या विरोधात मात्र हल्ला बोल केला जातो आहे, आगाच केला जातो आपल्या आक्रमकतेला. यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समनला फॉलो केलं गेलं, थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, संधी निर्माण झाली आहे, परंतु तिथे बॅकअप नाही आहे. आणि अवघ्या एका धाबेवर समाधान मानावं लागेल शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाला. या एका धाबेनं शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2424. कोणताही गडी न गमावता तब्बल 24 धावा आणि अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या पहिल्या 11 चेंडूंमध्ये आपल्या इनिंगला आकार देण्याच्या दिशेनं यशस्वी वाटचाल केली आहे ती गेरसे या संघानं. फुल टॉस बॉल, महेंद्रच्या बॅटमधनं आणखी एक घणाघाती आघात,
चेंडू निघून जाईल सीमा पार, महेंद्र नावाचं वादळ मैदानाशात करतंय थैमान, धावाला चार मिळालाय चौकार। अभिजीत जी, क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावायचं आहे, टीम मीटिंग नको अगोदरच, आपण या सामन्याला खूप उशिराने सुरुवात केलेली आहे। 103 धावांचं लक्ष घेऊन, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ते आव्हान घेऊन मैदानाच्या आत उतरलेल्या शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाची सुरुवात मात्र दमदार झाली आहे। पहिल्या दोन षटकात कोणत्याही प्रकारचा गडी न गमावता तब्बल 28 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात। 14 सरासरीनं या धावा जबड्यात आतापर्यंत यश आलंय। इथून पुढे उरले 36 चेंडूंमध्ये आवश्यक असतील 75 धावा आणि यासाठी रिक्वायर्ड रन रेट गरजेचा आहे। तृतास 12.60 धाव्यांचा बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतो आहे। म्हणतात ना की परफेक्ट डिसिजन ऑन परफेक्ट टाइम, या वेळेला अचूक वेळेचा ताळमेळ साधताना संदीप दिवाने आणि महेंद्रनं पाहिलंय, खेळपट्टीचा अंदाज आलाय, या वेळेला समोरच्या गोलंदाजांचा अंदाज घेतला जातो आहे, परिस्थिती कुठेतरी आपल्या बाजूनं आहे याचं संकेत देते आहे। आणि हे सगळं आपल्या बाजूनं चालू असताना जर आपण या क्षणाला बॅटिंग पॉवर प्ले घेतला तर निश्चितपणानं कुठेतरी पहिल्या दोन षटकांमध्ये तब्बल 28 धावा खर्च केलेल्या शौर्य वॉरियर्स संघाची खचलेल्या आत्मविश्वासात्मक पूर्णाची जी मानसिकता आहे तिच्यावर आपण अजूनही वार करू शकतो, तिच्यावर अजूनही हल्ले चढवू शकतो, याच दडपणाचा फायदा घेतला जाईल का? परंतु बॉलिंग मार्क वर याच पॉवर प्ले मध्ये कल्पेश जाधव विपक्ष फलंदाजी करताना पाहायला मिळेल, संदीप दिवाने फर्स्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर अँड ऑल्सो द बॅटिंग पॉवर प्ले। या वेळेला संदीप कुठेतरी चूक करण्याचा प्रयत्न झाला होता, लिडिंग एज लागली गेली, चेंडू मात्र घोषित क्षेत्रात जाईल एका धावेसाठी आणि स्ट्राइक देखील चेंज होईल। एक धाव आणि एका धावेनं शुभम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या 2929 2/9 धावा। संदीप दिवाने संघर्ष चालू आहे मैदानाच्या आत, चेंडू द्यायचा आहे। 103 धावांचं महाकाय लक्ष समोर असताना देखील कुठल्याही प्रकारचं आपलं लक्ष विचलित होऊन दिलेलं नाहीये, म्हणून तर मी वारंवार नेहमी म्हणत असतो की कधी थांबायचं आणि कधी धावायचं ह्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच स्वतःला देता आलं की विजयाच्या सिंहासनावर अगदी आरामात, अगदी ऐटदार पद्धतीनं, अगदी दिमाखदार रीत्या आपल्याला स्थानापन्न होता येतं आणि त्याच दिशेनं वाटचाल केली जाते। 103 धावा या आकडा, या धावा रिक्वायर्ड रन रेट काही काहीही मनात ठेवलेलं नाहीये। मला यायचंय, माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम खेळ सादर करायचा आहे, साकार करायचा आहे। 103 धावा धावफलकावर समोरचा संघ उभारू शकतो तर निश्चितपणानं त्या उभारण्याची ताकद माझा संघ देखील ठेवेल। या षटकातला दुसरा चेंडू स्ट्राईकला महेंद्र, बॅकफुटला जाऊन रूम बनवल्या कल्पेशच्या, या चेंडूवर वार केलाय महेंद्रच्या बॅटमधनं, व्यापी डाईसला सलामी देणारा हा असेल षटका। यावेळेला पुन्हा कल्पेश जाधवच्या विरुद्ध आक्रमण झालंय, चेंडू हवेत असेल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, महेंद्र नावाचं वादळ मैदानाच्या आत थैमान घालत असताना त्या वादळानं बाकीच्यांना उद्ध्वस्त करावं असं सगळं चित्र निर्माण झालेलं असताना त्याच वादळाला क्षणार्धात विरंगुळून करण्याचं काम, गिणंकृत करण्याचं काम आणि नेस्तनाभूत करण्याचं काम कल्पेश जाधव कडनं। पहिला झटका गेरसे संघाला, मॅचचं रंगरूप, त्या सामन्याचं चित्र पालटण्यासाठी समटाईम्स यू विल नेव्हर नो द व्हॅल्यू ऑफ अ मोमेंट अंटिल इट बिकेम्स अ मेमरी। एका क्षणाची किंमत जोपर्यंत कळत नाही जोपर्यंत तो क्षण तुमच्या अविस्मरणीय आठवणींच्या त्या संग्रहामध्ये खऱ्या अर्थानं स्थान मिळवत नाही। यावेळेला कल्पेशच्या विरुद्ध आक्रमण केलं होतं, महेंद्रनं ती हिंमत दाखवली, माहीत होतं महेंद्रला की याच गिअरमध्ये फलंदाजी करणं गरजेचं आहे। कल्पेशच्या विरोधात जर आपण चाचपडत खेळलो असतो
कुणीतरी संयमता दाखवली असती तर मग मात्र समोरच्या संघाचा आत्मविश्वास आपल्यासाठी डोकेदुखीचा ठरला असता. पण त्या सगळ्यांना पाणी फेरलं गेलं, एक षटकार आला, परंतु त्यानंतर कल्पेशनं कमबॅक केलं गेलं, प्रलोभन दाखवलं, त्यामध्ये महेंद्र फसला आणि जलबादच्या स्वरूपात या अभद्र भागीदारीला लागल्या ब्रेक. धावसंख्या आहे एका गड्याच्या मोबदल्यात 35 या षटकातला पुढचा चेंडू. लॉफुल टॉस त्याला मात्र विरकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये विजय पृष्ठ तैनात असतील. एक धाव धावून निघेल पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो होईल अभिजित समान. कलेक्शन झालाय. चेंडू यष्टांना स्पर्श देखील झालाय. पंचांकडे अपील केली आणि पंचांनी हा निर्णय मात्र सोपवलाय तिसऱ्या पंचांच्या पक्षामध्ये. त्याच वेळेला मैन अंपायर आपल्याला वन शॉटचा देखील इशारा करतायत. त्यामुळं एकतर नॉट आउट आला तरी धाव एक मिळेल. बॅट्समन इज सेफ, नॉट आउट आणि वन शॉट असल्यामुळं ही एकच धाव धाव खात्यामध्ये होईल ऍड. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 36 धावा. म्हणून म्हणतात ना की सगळं काही करत असताना तुम्ही ज्यावेळेस घाई करता ती घाई कधी कधी तुम्हाला तुमच्या लक्षापासून दूर नेत असते. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन कल्पेश जाधव यांच्याकडनं या षटकातला असेल पुढचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल या षटकाचा पुढचा चेंडू. कल्पेशच्या विरुद्ध काय रणनीती आखली जाते. पहिली दोन षटकं पक्षात होती. हवेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. थेट पायांवर जाऊन चेंडू आदळलाय. परंतु पंचांकडे या वेळेला आपण कसल्याही प्रकारची दाद मागू शकणार नाही. यात लेग ब्रेकच्या स्वरूपात एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 37 तीनावर 37 धावा. या षटकातला असेल शेवटचा चेंडू. आतापर्यंत झाले 5 चेंडू, एक गडी बाद करण्यात आला. यश आणि धावा खर्च केल्यात 9. पहिल्या दोन षटकात 14 सरासरी. इथे कुठेतरी रोक लावण्यामध्ये ब्रेक लावण्यामध्ये यश आले कल्पेश जाधवला. आता स्ट्राईकला असेल संदीप. यावेळेला संदीपच्या बॅट मधन हा फटका तर चांगला आलाय, परंतु तितकंच दमदार आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण विजय पष्टेकडनं पाहायला मिळेल. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रू आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे एका गड्याच्या मोबदल्यात 39 धावा. 103 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही उरलेल्या 5 षटकांमध्ये म्हणजेच 30 चेंडूंमध्ये आवश्यक असतील त्या 64 धावा आणि त्यासाठी सरासरी असेल षटकामागे 12.80 धावांची. कुठेतरी मी मगाशीच म्हटलं होतं की 103 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला डावाला आकार देणं गरजेचं आहे. संयमता आणि आक्रमकता यांचा मेळ जोपर्यंत तुम्हाला क्रिकेटमध्ये करता येणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या नैसर्गिक खेळाच्या बळावर समोरच्या विपक्ष संघानं दिलेलं जे काही टार्गेट आहे ते जे काही चेसिंग टार्गेट आहे त्याचा पाठलाग करणं कुठेतरी तुम्हाला कठीण वाटेल. पण या 3 षटकांमध्ये आपल्या एक गडी जरी गमावला असला तरी 3 षटकामध्ये सुंदररित्या फलंदाजीचं प्रदर्शन शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाकडनं झालं. 103 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमधल्या सगळ्या अशा आकांक्षा मात्र पल्लवीत ठेवण्याचं काम शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाकडनं करण्यात आलं. संदीप दिवाणे अजूनही मैदानावर उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅप्टन या संघाचा सेनापती, आपल्या सैन्याला सोबत घेऊन समोरच्यावर चढाई कशी करायची या सगळ्याचं उत्तमोत्तम नियोजन संदीपकडनं वारंवार अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेलं आहे. आणि गेरसे संघासमोर अशी परिस्थिती ही काय आज पहिल्यांदाच आलेली नाहीये. मोठमोठ्या दिग्गज संघांच्या विरोधात त्यांनी प्राप्त केलेले विजय आता या वेळेला त्या सगळ्यांचं एक चलचित्र डोळ्यासमोर झरकणं निघून जात असेल. आणि त्याच वेळेला आपण केलेली ऐतिहासिक जी कामगिरी आहे तिचा कित्ता मात्र पुन्हा एकदा याच मैदानावर गाजवावा लागेल. कारण जो विजयी होईल तो पुढच्या फेरीत दाखल होईल, जो पराभूत होईल तो शहापूर प्रीमियर लीग 2022 या पर्वाचा हा निरोप घेताना दिसून येईल. त्यामुळे जिंकणं महत्वाचं. या अगोदरच्या सामन्यामध्ये केलेल्या मेहनतीवर जर पाणी फिरायचं नसेल आणि त्या मेहनतीचा चिजाचा जर सार्थक करायचं असेल तर निश्चितपणानं विजयाच्या ईर्षेनं आणि जिंकण्याच्या इच्छेनं खेळणं गरजेचं. बोलिंग मार्कवर हर्षल, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन राहुल. टॉस बॉल हार्ड फॅक्टर कन्सिडर केला जाईल. पंच विलंब लावणार नाही आहेत. अतिशय खराब सुरुवात मी म्हणेल. लो बॉल, नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. संधी येईल चालून नामी फलंदाज राहुल याला. धावा प्राप्त होतील 1. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 40. फ्री हिट बॉल, फ्री हिट चेंडूवर नेमकी काय केली जाईल कमाल. फलंदाज आहे राहुल. यावेळेला हर्षल वाळिंबे, मॅन फ्रॉम अल्याणी, एक शहापूरच्या यंग टॅलेंट मधलं मोठं नाव, शौर्य वॉरियर्स या संघाकडनं खेळताना
फ्री हिट शेंड वर कम बॅक केलंय. पहिल्याच चुकांची पुनरावृत्ती न करता त्या सुधरवता येऊ शकतात याचं उदाहरण. आणि हर्षल वाळिंबे बद्दल जर आपण बोललं तर याच हंगामामध्ये शेंद्रून प्रीमियर लीग पार पडली आणि त्या शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्तम गोलंदाज म्हणजेच बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट तब्बल 19 विकेट्स संपूर्ण टूर्नामेंट मध्ये या गोलंदाजानं प्राप्त केल्या होत्या. निश्चितपणानं एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास हर्षलकडे पाहायला मिळेल आणि हर्षलच्याच गोलंदाजीच्या बळावर त्यांचा संघ साई स्टार आल्याने एक गाव एक संघ तो यंदाच्या एसपीएलचा विजेता संघ ठरलेला. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला मात्र हर्षलच्या विरुद्ध आक्रमण झालंय. विजय प्रश्न वेट करतायत ऐन मोक्याच्या क्षणाला. ही जम्प संघाच्या मात्र फायद्याची ठरली आहे. दोन धाबा प्राप्त होतील. दोन धाबांनी शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली जाईल. 42 धावा समीकरण बदललं जाईल. 28 चेंडू आणि विजयाकरता 61 धावांची गरज. 13.7 रिक्वायर्ड रन रेट. मात्र लो फुल टॉस चेंडू हवेत आहे काही काळ परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक असेल सज्ज. चेंडू होईल फील्ड आणि त्यानंतर एका धाबेवर मानावं लागेल समाधान. या एका धाबेनं शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. 43 धावा 27 चेंडू 60 धावांची गरज. 13.33 रिक्वायर्ड रन रेट. प्रत्येक चेंडू गणिक आस्किंग रन रेट वाढला जातोय. दबावात येते गिरसेचा संघ. आता मात्र हर्षल वाळिंबे या यंग टॅलेंटच्या समोर अनुभवाची शिदोरी घेऊन अनेक स्पर्धा गाजवणारा संदीप दिबाने ऑन स्ट्राईक. ह्या वेळेला संदीपच्या विरोधात रणनीती आखली जातीय. चकवा दिला जातोय आणि हा चकव्यामध्ये कुठेतरी फसला जाईल. या वेळेला दिखलच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या धाव फलकावर 44 धावा. हर्षल निश्चितपणानं कुठेतरी वाढलेला आत्मविश्वास आपल्या मनामध्ये बाळगून गोलंदाजीचं प्लॅनिंग केलं जात आहे. जरा बॅटनं खेळलेला फटका संदीप दिवाने. या वेळेला संधी निर्माण झाली आहे. किशोर करणार नाही चुकी. हर्षल वाळिंबे काय ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ एसपीएल. यंदाचं हंगाम या गोलंदाजानं का गाजवलाय याचं उत्तर दिलाय संदीप दिवाने सारख्या दिग्गज फलंदाजाला माघारी पाठवून. आतापर्यंत खेळ समाप्त झाला आणि या चार षटकांच्या समाप्तीनंतर शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या धाव फलकावर. अजून एक चेंडू शिल्लक असेल. सॉरी माय मिस्टेक. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. शलवाळिंबे आवेला चेंज ऑफ पेस मुसा चेस करतील चेंडूला परंतु तिथे मात्र विजय पष्ट पोहोचतील आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. तुर्तास चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. चार षटकांच्या समाप्तीनंतर शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाची धावसंख्या दोन गड्यांच्या मुंबदल्यात 45 धावा. समीकरण मात्र आता बदललं जाईल. विजयाकरता आवश्यक असतील 24 चेंडू आणि 58 धावा. 45 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. पूर्वार्ध या दुसऱ्या इनिंगचा समाप्त झालेला आहे परंतु उत्तरार्धामध्ये अजूनही 24 चेंडू शिल्लक असतील. संदीप आणि महेंद्र माघारी परतलेत. राहुल आणि ऋतिक मैदानाच्या आत. स्ट्राईकला आपल्याला ऋतिक पाहायला मिळेल. आणि बोलिंग मार्कवर पुन्हा एकदा कल्पेश जाधव. या अगोदरचं षटक 11 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी बाद करण्यात यश आलेलं होतं. आता संघ पाहिला तर 24 चेंडू आणि विजयाकरता 58 धावांची गरज. फर्स्ट बॉल पहिला चेंडू यावर देखील प्रहार झालाय. मात्र किशोर वन्स अगेन चूक होणार नाही. तिसऱ्या क्रमांकाचा झटका शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला.
पहिला चेंडू आणि या चेंडूवर कल्पेश जाधवने विकेट के लिए प्राप्त आपल्या संघाच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये सिंहाचा वाटा उचलण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो लाजोबाप धावबाद करण्याची पंचांकडे केली जाईल अपील आणि पंच मागतील तिसऱ्या पंचांची दाद. करायला गेलो गणपती आणि झालाय मारुती अशी काय अवस्था आहे का हे बघणं रंजक ठरणार आहे. कही पे निगाहे कही पे निशाणा जाळ्यामध्ये कोणतरी वेगळाच फसणार होता पण कुणाचं संकट कुणावर ओढवलंय या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. तिसरे पंच या वेळेला या गोष्टीचा पडताळा करतील. शोम स्पोर्ट्स गेटचे संघ 28 चेंडू आणि 103 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून या सगळ्या निर्णयाची पडताळणी केली जाते धावबाद आहे किंवा नाही. बॅट्समन इज नॉट आउट या वेळेला या दोन धावा देखील पूर्ण होतील. त्यांच्या दोनच धावा ना दोन धावा आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 47 या धावसंख्येवर. 103 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू आहे. संदीप महेंद्र आणि त्यानंतर ऋतिक हे तीन महत्वाचे मोहरे तंबूच्या आडोशाला पाहायला मिळतील. मयूरच्या बॅटमधून या दोन धावा पुन्हा एकदा स्ट्राईकला मयूर. या षटकातला तिसरा चेंडू कल्पेश जाधव याचा. मात्र वारंवार मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये आक्रमणामध्ये कुठेतरी चूक होते का परंतु पंच दंडित करतील. व्हाईटच्या रूपाने एकदा ऍड होईल आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्या होईल 48 धावा. ज्या पद्धतीनं संदीप आणि महेंद्रनं सुरुवात केलेली होती इनिंगला पुढे नेण्याची ज्या पद्धतीनं एक पार्टनरशिप तयार होताना पाहायला मिळत होती अगदी त्या पद्धतीनं मधल्या फळीतल्या फलंदाजांना देखील काम करावं लागेल या येणाऱ्या दोन षटकांमध्ये तरी देखील. आणि शेवटच्या दोन षटकांमध्ये खेळ कसा उंचावता येईल हे बघता येईल. परंतु यावेळेला फटका चुकला. अभिजित सावंत स्वतः या झेलचा यशस्वी करतील प्रयत्न आणि चौथा झटका पर्यंत औपचारिक तीन चेंडू कल्पेशकडनं फेकून पूर्ण झालेले आहेत. आणि या तीन चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या त्या तीन धावा आणि दोन विकेट मिळवण्यात यश आलंय. ते कल्पेश जाधव याला कुठेतरी गिरसेचा संघ कल्पेशच्या विरुद्ध आक्रमण करण्यामध्ये थोडासा कमजोर होताना दिसून येतोय. पहिल्या दोन षटकांमध्ये सापडलेली जी लय होती ती आता मात्र हरवलेली पाहायला मिळते. तिला सूर गवसावा लागेल त्या सुरावर कायम राहावं लागेल. स्ट्रायकिंग इडला नरेंद्र अनुभव आहे. संघाचा तारणकर्त्याची भूमिका मात्र नरेंद्रला बजवावी लागेल. फुल टॉस बॉल बिरकावून दिला बॅकवर्ड लेग स्क्वेअर लेग दिशेमध्ये महेश गोरे चेस करतील परंतु चेंडू मात्र थांबणार नाही मैदानाच्या आत. चेंडू निघून जाईल सीमा पार. बऱ्याच कालावधीनंतर गिरसे संघाला संजीवनी प्रदान करणारा चौका. इंद्रकडनं सुरुवात करण्याची गरज होती या पद्धतीनं कल्पेशच्या विरुद्ध हल्ला करण्याची. यावेळेला मात्र कल्पेशनं उत्तर दिलंय परंतु लेग बायच्या रूपानेही एक धाव ऍड होईल संघाच्या धाव खात्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 53 धावा. अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 19 चेंडू आणि विजयाकरता 50 धावांची गरज.
एकूणच चेंडू 50 धावा या मॅच मधली रंजकदारता आणखी वाढवायची असेल, या मॅच मधल्या परतीचे दरवाजे आणखी खुले करायचे असतील, तर या चेंडूवर नरेंद्रच्या बॅट मधून मोठा फटका येणं अत्यंत गरजेचं असेल. यावेळेला मात्र त्या मोठ्या फटक्याचा आगाज देखील झालाय, नरेंद्रच्या बॅट मधून आलाय षटका. सरासरी कायम राखावी लागेल येणाऱ्या तीन षटकांमध्ये, ती म्हणजे शिवम फोर्स गेम्स असेल. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. हेमंत सर मित्र आता असं म्हणेल की हे षटक अत्यंत महत्वाचं असेल, शिवम स्पोर्ट्स गेल्स या संघाला पुन्हा एकदा समोरच्या संघावर दडपण द्यायचं असेल, शौर्य वॉरियर संघाच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलायचं असेल, तर या षटकामध्ये हल्ला करणं गरजेचं असेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा वसूल कराव्या लागतील. हर्षल वाळिंबे समोर आहे, याच्या विरुद्ध तुम्हाला आक्रमण करावे लागेल. जर या षटकामध्ये तुम्ही कच खाल्ली, या षटकामध्ये बिलो रिक्वायर्ड रन रेट जर तुम्ही धावसंख्या उभी केली, तर मग मात्र निश्चितपणानं येणाऱ्या पुढच्या दोन षटकांमध्ये तुम्हाला डोकं वर काढून देण्याची कोणतीही संधी शौर्य वॉरियर्स करून देणार नाहीये. जे करायचं असेल, ज्या दिशेने चालायचं असेल, त्याचा आरंभ प्रारंभ आघाज आता मात्र या षटकात करावा लागेल. फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, पहिला चेंडू यावेळेला मात्र लॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल स्क्वेअर लेग रिजन मध्ये. महेश गोरे लेझी क्रिकेट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला खेळपट्टीवर दोनही फलंदाजांची चपाळी आली आहे कामाला, कारण धावांची आहे गरज आणि धावा प्राप्त झाल्या दोन. या दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 61 या धावसंख्येवर. समीकरण बदललं जाईल, विजयाकरता 17 चेंडू आणि 42 धावांची गरज. 17 चेंडू 42 धावा. राहुलच्या बॅटमधन प्रहार झालाय, फटका चुकला, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का, मुसा शेख जेल सुटली जाती आहे, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान दोन धावा धावून निघतील पूर्ण. या दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 63 धावा. समीकरण देखील बदललं जाईल, 16 चेंडू आणि विजया करता 40 धावांची गरज. 16 चेंडू 40 धावा, पहिले दोन चेंडू हर्षलकडनं मोठ्या फटक्यांसाठी रोखलं गेलंय, फलंदाजांना झडकवलं गेलंय. यावेळेला फलंदाजांना बंदिस्त केलं गेलंय, बॅटचं तोंड कुठेतरी बंद ठेवण्याचं काम हर्षलकडनं केलं गेलंय. एक ब्रेकचा वापर, वॉटर बॉल यावेळेला पुन्हा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चौथ्या स्टंपवरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो, हर्षलकडनं पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. पहिल्या दोन चेंडूवर 4 धावा खर्च केल्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव आलाय, आता मात्र दडपण पुन्हा गेर्स संघावर. हवेला फ्रेंडलीचा चेंडू होता, उंचच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक किशोर, तिथं मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीत, एका धाबेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं गेर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 64 या धावसंख्येवर. 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत, समीकरण बदललं जाईल, 14 चेंडू आणि विजयाकरता 39 धावांची गरज. 14 चेंडू 39 धावा, हे दोन चेंडू महत्वाचे, या दोन चेंडूंवर मोठे फटके येणं गरजेचं असेल. या मोठ्या फटक्यांपासून मात्र दूर ठेवलं जात आहे गेर्स संघाच्या नरेंद्रला. लाज जेव्हा बॉलिंग, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. हर्षल वाळिंबे यंदाच्या क्रिकेट हंगामामध्ये स्वतःच्या एक वेगळ्या प्रकारच्या शैलीचा अंदाज भल्या भल्यांना बांधू दिला नाहीये. या षटकात अपुरता चेंडू, यावेळेला वन्स अगेन वॉट बॉल. लेंथ बघू शकता आपण, वारंवार तिच्यामध्ये आलेले जे व्हेरिएशन्स आहेत, म्हणून म्हणतात ना की ज्या गोलंदाजाला वैविध्यपूर्ण गोलंदाजी करता येते, व्हेरिएशन्स अस्त्र आपल्या भातामध्ये ठेवून तो समोरच्या फलंदाजांच्या विरुद्ध रणनीती आखत असतो, तो गोलंदाज कायमस्वरूपी यशस्वी होताना दिसून आला. आता मात्र समीकरण बदललं जाईल, शिवम स्पोर्ट्स गेर्से या संघाला विजयाकरता आवश्यक असतील 12 चेंडू आणि 39 धावा. 12 चेंडू 39 धावा
19.50 सरासरीने या दाबा वसूल कराव्या लागतील। म्हणून मी मगाशीच म्हटलं होतं की या षटक क्रमांक 6 मध्ये ज्या संघाला वर्चस्व गाजवता येईल त्या संघाला विजयाचा प्रबळ दावेदार बनण्याचा अधिकार येईल, अधिकार प्राप्त होईल। तृतीयस्तरी 6 षटकामध्ये हर्षलच्या रूपाने वर्चस्व गाजवलं ते शौर्य वॉरियर्स या संघानं, आणि त्यामुळे प्रबळ दावेदारीच्या थोड्या अंकांनी थोड्या गुणांनी कुठेतरी पारड जड झालंय ते शौर्य वॉरियर्सचं। पण हेही षटक हेमंत सर महत्वाचं असेल, या षटकामध्ये जर कमीत कमी 20-22-25 धावा 20 तरी धावा आवश्यक आहेत, कारण की 20 पुढे जायचं म्हटलं तर आपल्याला 4 विकेट पाहायला मिळतील। पण रनरेटनुसार फलंदाजी करावी लागेल तर मग मात्र सामना शेवटच्या षटकापर्यंत। परंतु प्रीतम जोशी या वेळेला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय। फर्स्ट बॉल पहिला चेंडू फॉलो करण्याचा प्रयत्न, खराब सुरुवात, वाईट प्लस 1 अशा मिळतील एकूण या धावात 2, आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 66 या धावसंख्येवर। समीकरणामध्ये देखील बदल होईल, 12 चेंडू 37 धावा। यावेळेला खेळाचं जर इव्हॅल्युएशन केलं आतापर्यंतच्या संपूर्ण सामन्यामध्ये तर निश्चितपणानं कुठेतरी शौर्य वॉरियर्स संघाचं पारड जड अजूनही। मात्र कोलवट टप्प्याचा चेंडू डिपेंड विकेट रिझर्व मध्ये, विजय प्रश्न तैनात असतील। एकच धाव आणि एकाच धाबेवर मानलं जातंय समाधान। नरेंद्र मात्र स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय, सांगतोय की मी स्ट्राईक घेणं अत्यंत गरजेचं असेल, आणि म्हणूनच इथे 2 धाबा पूर्ण झाल्या असत्या का हा एक मोठा प्रश्न आहे। पण त्याचं उत्तर नरेंद्रकडनं फक्त आणि फक्त नाही आलं। एकच धाव, संघाची धावसंख्या 67 धाबा, विजयाकरता 11 चेंडू आणि अजूनही आवश्यक असतील 36 धाबा। राखर बॉल, त्याला मात्र भिरकवून दिलाय। का सांगत होतो की एक धाव गरजेची आहे, का सांगत होतो स्ट्राईकवर मी असणं गरजेचं आहे, हे साठी सांगत होतो कारण या चेंडूवर मला ठोकायचं आहे। रणधनीत षटका। या वेळेला मात्र एक वेगळ्या प्रकारची रंजकता पाहायला मिळेल। नरेंद्र दिवाळीच्या बॅटमधनं घणाघाती आघात, या वेळेला कम बॅक केलं प्रीतम जोशीनं। माहित आहे पुनरागमन करणं काय म्हणतात, मुसुंडी मारणं काय म्हणतात, समोरचा हल्ला करत असेल तर प्रति हल्ल्याच्या स्वरूपानं उत्तर कसं देणं, आक्रमणावर प्रति आक्रमण कसं करणं, वारावर पलट वार कसं करणं, या सगळ्यांची गणित जुळवणं अत्यंत गरजेचं असतं। समीकरण बदललं जातंय, 9 चेंडू विजयाकरता 29 धावांची गरज। नरेंद्रला थांबावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील या षटकात। पुढचा चेंडू आपल्याला नरेंद्रच्या बॅटमधून प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, पण कौतुक करावं लागेल प्रीतमचा स्ट्राईक किप करण्याचा प्रयत्न। या वेळेला पंचांकडे अपील, कन्फ्युजन होतोय, गोंधळ होतोय, संभ्रमावस्था, आणि मेन अंपायर घोषित करतील नरेंद्र दिवाळे इज आउट, परतावं लागेल माघारी। याला म्हणतात ना की सावळ्या गोंधळामध्ये नेमकं काय होतं, मग वारंवार ते एका म्हणीचा उल्लेख यासाठीच करावा लागतो ना की करायला गेलोय गणपती आणि झालाय मारुती। स्ट्राईक पाहिजे होती, दुसऱ्या एंडकडनं बॅट्समन क्रीज सोडणं गरजेचं होतं, ते मात्र सोडलं गेलं नाही, आणि स्वतःच भलं बघता बघता कधी वाटोळा लावून बाहेर निघालो याचा थांगपत्ता देखील नरेंद्रला लागला नाही। एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, समीकरण बदललं जाईल। आता मात्र विजयाकरता 8 चेंडू आणि 28 धावा, वॉट अ मॅच। हा संघर्ष जो पेटलाय ना, हा संघर्षाचा ज्वालामुखी जो सगळ्यांना रंजकतेच्या दाहकतेचे चटके सोसायला लावतोय ना, ही क्रिकेटची परिसीमा आहे। इथे प्रत्येक धाव महत्वाची असते, इथे विजय महत्वाचा असतो। इथं माहीत आहे शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित शहापूर प्रीमियर लीग 2022 त्या मानाच्या करंडकावर जर आपलं नाव करायचं असेल तर या फेरीमधला पहिला सामना अत्यंत महत्वाचा, कारण जो विजयी होईल तो पुढच्या फेरीत दाखल होईल, जो पराभूत होईल तो मात्र सगळ्यांना बाय बाय करत या स्पर्धेचा निरोप घेईल। या षटकातला पुढचा चेंडू, 8 चेंडू विजयाकरता 28 धावा। यावेळेला मात्र प्रीतमच्या या चेंडूवर सर बॅटनं खेळलाय फटका, मुसाचा चुकला अंदाज, चेंडू मात्र निघून जाईल सीमा बा एक घर।
करण्यासारखं खूप काही आहे, पण ते करण्यासाठीच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं होतं. एक टिरी तो एक मेरी म्हणत या वेळेला प्रतिहल्ल्यांचा द्वंद्व चालू झालाय. समीकरण बदललं जाईल, समीकरण बदललं जाईल. विजयाकरता आवश्यक असतील 7 चेंडू आणि 24 धावा. व्हॉट अ मॅच. हेमंत सर, मला असं वाटतं की या चेंडूवर जर एक मोठा फटका आला तर मग मात्र शेवटचं षटक अत्यंत रंजक. चेंडू मोठा फटका येईल का, परंतु नाही. एक म्हणतात पेसर का म्हणतात, प्रीतम जोशीला वेगाचा बादशाह का म्हणतात, या सगळ्याचं उत्तर या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळालं. समीकरण बदललं जाईल. एक धाव झाली ऍड, संघाची धाव संख्या झाली 80. 103 धावांचा चालू आहे पाठलाग. विजया करता 6 चेंडू आणि 23 धावांची असेल गरज. तिला ड्रिंक्स घेऊन जायचं गेरसे संघ. 6 चेंडू आणि 23 धावा. आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये षटकार आणि चौकारांचीच बोलीभाषा बोलावी लागणार आहे ती शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला. या षटकार आणि चौकारांच्याच बोलीभाषेत उत्तर द्यावं लागेल शौर्य वॉरियर संघाच्या गोलंदाजांना. आणि या भाषेला कुठेतरी मात्र मुख भाषेचं स्वरूप देण्यामध्ये यश प्राप्त करावं लागेल शौर्य वॉरियर्सच्या गोलंदाजांना. एक चांगली लढत, पहिलाच अंतिम दिवसातला हा पहिला सामना आपण बघतोय. 102 धावांचा महाकाय डोंगर उभारला होता शौर्य वॉरियर्स संघानं प्रथम फलंदाजी करताना, आणि 48 चेंडूंमध्ये 103 धावांचे आव्हान देखील उभं केलं गेलं होतं. आणि 103 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली होती संदीप दिवाने आणि महेंद्रच्या माध्यमातून.
काही तांत्रिक अडचणींना आपल्याला थोडासा सामना थांबवावा लागलेला होता. पण मॅचच्या दिशेने वळूया. विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू आणि 23 धावा. अजूनही मॅच संपलेली नाही. या दोन्ही बाजूला मित्र असं म्हणेल की मॅचचा जे पारडा आहे सामन्याचा निकाल कुणाच्याही बाजूने लागू शकतो. परंतु शिवम स्पोर्ट्स गिरचे संघाच्या फलंदाजाला आता मात्र चौकार आणि षटकारांची बोलीभाषा बोलावी लागेल. आणि याच बोलीभाषेला मुख्य भाषेमध्ये परावर्तित करण्यासाठी शौर्य वॉरियर्स संघाला गोलंदाजी करावी लागेल. कारण की आतापर्यंत मित्र असं म्हणेल 7 षटकांमध्ये 80 धावा सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन शिवम स्पोर्ट्स गिरचे संघाकडनं झालंय. 103 धावांचा पाठलाग करत असताना जे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं गेलं त्यावेळेस त्याचं कॅल्क्युलेशन केलं गेलं, रिक्वायर्ड रन रेटचा अंदाज बांधला गेला, ते गणितीय आकडे मनामध्ये ठेवले गेले आणि त्यानुसार शौर्य वॉरियर्स संघाच्या गोलंदाजांवर हल्ले चढवले गेले. पण कुठेतरी षटक क्रमांक जे 6 आलं जे हर्षल वाळिंबेने टाकलं होतं तेच षटक म्हणजे षटक क्रमांक 4 आणि षटक क्रमांक 6 80 झालेला आहे. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. फर्स्ट बॉल 6 चेंडू 23 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र हा झालाय घणाघाती आघात. शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाच्या बॅट्समन ने सांगितलंय हम भी रखते है दमखम ना समजना हमें कम. या पहिल्या चेंडूवर या घणाघाती आघातानं घमासानी युद्धानं थोडीशी दुखापत ज्याला झालेली होती त्याची मागणी केली होती त्यानं सांगितलंय की जखमी शेर घायल शेर और खतरनाक होता जाता है. पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलंय गोलंदाज विनायकला. समीकरण बदललं जाईल 5 चेंडू 17 धावा. यावेळेला प्रत्येक बसलेला प्रेक्षक जागचा उठून उभा राहिलाय. कारण मॅच मध्ये पहिल्या षटकारानं रंग रंग आणि रंग भरलाय. 5 चेंडू 17 धावा. आता मात्र दबाव असेल. ज्यावेळेला आपण डिफेंड करत असतो टार्गेट डिफेंड करत असतो त्यावेळेला ऐन महत्वाचं शेवटचं षटक तुमच्या हातात दिलं जातं आणि त्याच्याच पहिल्या चेंडूवर ज्यावेळेला षटकार खेचला जातो त्यावेळेला मात्र मेंटॅलिटी एका वेगळ्या दिशेनं वळालेली पाहायला मिळते. राहुलच्या बॅट मधनं हा षटकार आलाय. पाच चेंडू आणि विजया करता 17 धावांची गरज. हा चेंडू महत्वाचा हेमंत सर या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला फुल टॉस बॉल खराब गोलंदाजी. फटका चुकलाय का टायमिंग प्रॉपर झालंय का? येस इट इज 6 सेकंड इन अ रो स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅच. यापेक्षा रंगतदारता काय असू शकते. घाव घातले जातात, आघात केले जातात, आसमानी टोल्यांचा वर्षाव होतोय. 2 चेंडू 2 षटकार 4 चेंडू विजया करता 11 धावांची गरज. संदीप दादा आपले जे प्लेयर आहेत ना ते कृपया करून डगआउट मध्ये येऊ द्या. बाउंड्री लाईनला टच नको. नरेंद्रजी थोडस मागे या प्लीज. ओके थँक्यू. आणि 2 षटकार बॅट्समन राहुलनं सांगितलंय. यावेळेला सगळेजण आपल्या पराभवाची वाट बघत असताना विजयाचा अंगार ईर्षेच्या ठिणगीतून आणि संघर्षाच्या अग्नीतून प्रज्वलित करावा हे मात्र नक्की. क्षेत्ररक्षण प्रेक्षक जे बाउंड्री लाईनला टच आहेत त्यांना सगळ्यांना वेरीगेटच्या सगळे आयोजक संयोजक सुरेशजी विषयी इकडे लक्ष द्या जरा. या बाजूला या प्रेक्षकांना बाहेर काढू द्या. चार चेंडू आणि 11 धावा. लाजवाब सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 23 धावा बाकी असताना पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. राहुलनं दिला इशारा आणि या इशाऱ्याला मात्र कसं मिळेल उत्तर या षटकातला पुढचा चेंडू. राहुलला मात्र टप्पा चुकीचा होता, दिशा भरकटलेली होती, फलंदाजाकडनं झाली अतिघाई. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. 3 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेला कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला असेल तो म्हणजेच गोलंदाज विनायक कडनं. 6 चेंडू 23 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर राहुलच्या बॅटमधनं षटकार आला. त्याचाच कित्ता पुन्हा गिरवला गेला. पुनरावृत्ती करताना दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार आला.
तिसऱ्या चेंडूवर आली आहे सिंगल, समीकरण बदललं गेलंय, तीन चेंडू आणि दहा धावा। आता मात्र दबाव समप्रमाणात दोन्ही बाजूला झुकलेला पाहायला मिळतोय। यावेळेला रोमहर्षकतेच्या शिगेचं टोक अक्षरशः गाठलंय, ते म्हणजेच या सामन्यानं। मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर हा बॉल डॉट येणं गरजेचं असेल, तरी देखील मॅच बाकी असेल। पण जर या चेंडूवर मोठा फटका आला तर मग मात्र दबावाचा एक भला मोठा तुकडा आपल्या मानेवर, किंवा म्हणजे ना दबावाची एक वेगळ्या प्रकारचं हिमनग जसं असतं ना, त्या पद्धतीनं घेऊन मिरवावं लागेल ते म्हणजे शौर्य वॉरियर संघाला। व्हॉट अ मॅच! चला क्षेत्रक लवकर मॅचला सुरुवात करायची, आपण प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग करू शकणार नाही आहात। म्हणून म्हणतात ना मित्रांनो, जीवनामध्ये नुसत्या संघर्ष शब्दाला महत्व नाही आहे, तर जीवनामध्ये संघर्ष करणाऱ्याला महत्व असतो। तुटायचं नसेल तर किती बुडायचं हे ज्याचं त्याला कळालं पाहिजे। शेवटची वॉर्निंग पंचाकडनं, ही वॉर्निंग असेल लास्ट, फर्स्ट अँड लास्ट। तीन चेंडू दहा धावा, तीन चेंडू दहा धावा। स्ट्राईकला फलंदाज वासुदेव, लो फुल टॉस वासुदेवच्या बॅट मधन देखील गणागाती आघात। यावेळेला गेरसे संघाचा साजरा होतोय जल्लोष, मॅच मे बहुत कुछ बाकी है हे मात्र ठणकावून सांगितलं जात आहे। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच! दोन चेंडू चार धावा, विजयाकरता आवश्यक असतील दोन चेंडू चार धावा। शक्य आणि अशक्य यांच्यातलं अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असतं, आणि हे अंतर कापायचं असेल तर करायचं काय याचं उत्तर मात्र राहुल आणि वासुदेव मैदानाच्या आत देत आहेत। दोन चेंडू चार धावा, खराब गोलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाज विनायक कडनं। सहा चेंडू 23 धावांची गरज असताना कुठेतरी निम्म्यापेक्षा अधिक या सामन्याचं प्रेडिक्शन जर आपण पाहिलं तर विजयाचा निकाल शौर्य वॉरियर्सकडे होता। आता मात्र निम्म्यापेक्षा अधिकचं प्रेडिक्शन आता जात आहे ते मात्र शिवम स्पोर्ट्स गेरसेच्या पक्षात। दोन चेंडू चार धावा, चेसिंग कंपल्सरी। दोन चेंडू चार धावा, खराब खराब चेंडू, फुल टॉस बॉल होता त्याला मात्र सरळ दिशेनं फटकावला। यावेळेला विजय पष्टे नावपात करण्याची संधी, परंतु नाही नाही नाही। दोन धावा संघाची धावसंख्या झाली आहे आता 101। विजयाकरता आवश्यक असतील अजून दोन धावा, आणि तिसऱ्या पंचांकडे मागितली गेली आहे दाद हाईट फॅक्टरसाठी। आणि सगळ्यांना विनंती आहे, इथं दुसरा कोणीही व्यक्ती नसेल, पंच चेक करतील। यस इट इज फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाही आहे, फेअर डिलिव्हरी। आता मात्र समीकरण बदललं जाईल, एक चेंडू दोन धावा। दिवसाची सुरुवात कशी व्हावी तर या मैदानाच्या आत रंगलेल्या सामन्यानं फेअर डिलिव्हरी, एक चेंडू दोन धावा, चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम। शेवटचा चेंडू, आता मात्र एका वेगळ्या दिशेनं या मॅच मधली रंगतदारता आपल्याला पाहायला मिळते। एक चेंडू दोन धावा, रग भरोसा खुद पर के ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहां होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते हैं ना रास्ते। या वेळेला तो रस्ता शोधावा लागेल। एक चेंडू दोन धावा, शहापूर प्रीमियर लीग 2022 क्रिकेटच्या महापर्वाचा हा महा 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 थरार। एक चेंडू दोन धावा, कोण होईल दाखल पुढच्या फेरीत? स्ट्रायकिंग एंडला वासुदेव, बॉलिंग मार्क वर विनायक, कोण ठरेल हिरो? एक चेंडू धावा बाकी आहे दोन, क्षमतांवर विश्वास ठेवा। एक बॉल दोन रन्स, फुल टॉस चेंडू, खराब खराब गोलंदाजी वासुदेवच्या बॅट मधून आलाय विजयी षटकार। विजय केला आणि सुमार गोलंदाजीच्या जोरावर मात्र पराभूत व्हावं लागलं शौर्य वॉरियर्स संघाला। लाज